नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे. आज आपण राज्यसेवा 2020 हा जो यावर्षी जो पेपर होता राज्यसेवेचा सीसॅटचा पेपर, तो आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. बघा कोणता पेपर आहे, परत एकदा सांगतोय की राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रिलियममध्ये 2020 21 मार्च 2021 पेपर झाला होता हा. ठीक आहे, पेपर क्रमांक 2 म्हणजेच काय तर सीसॅट सेट आहे कोणता तर ए. 1 बाय 1 सगळे प्रश्नानुसारच घेणार आहोत. जसा पहिला प्रश्न असतो काय तर 50 प्रश्न एक कॉम्प्रिहेन्शन, आणि त्यानंतर मग काय तर त्यानंतरचे 25 प्रश्न हे असतात मॅथ आणि रिझनिंगवर, आणि ते सगळे मॅथ रिझनिंगचे 25 प्रश्न आज आपण डिटेल कव्हर करणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय आहे, विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ए बी सी डी ई एफ जी एच आणि जी आणि एच या विद्यार्थ्यांतून 2 संघ तयार करायचे आहेत. म्हणजे टोटल किती झाले तर हे 8 है ना. जर जी व एच यांची संघ 1 साठी निवड केली, म्हणजे संघ 1 आणि किती संघ 2 संघ तयार करायचे आहेत ना, तर पहिल्यासाठी कोणाचं करायचं तर जी आणि एचचं केलंय पहिल्या संघासाठी. तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडायचे आहेत, संघ 2 चे सदस्य निवडायचे, अटी पुढे दिलेल्या आहेत. बघा पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला पाहिजेत. आता इथं कमाल 5 जर ठेवलेत किंवा काय तर किमान 4 विद्यार्थी असायला पाहिजे हे लक्षात ठेवायचे. पहिल्या संघात प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल, म्हणजे संघ ए किंवा संघ 2. काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल, म्हणजे सी आणि ए काय तर सोबत असायला पाहिजे, सी आणि ए सोबत असायला पाहिजे. मी इथं लिहून ठेवतोय सी आणि ए, कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते. परंतु ए व एच नेहमी वाद घालण्यात वेळ घावाया घालवतात, म्हणजे ए आणि वे ए आणि एच एका संघात राहायला नाही पाहिजे. म्हणजेच काय असणार की इथं एच आहे तर इथं ए येणार, आणि ए सोबत कोण येणार तर सी येणार, म्हणजे संघ 2 मधले ए आणि सी जर मिळालेत है ना. म्हणजे इथं ऑप्शनमध्ये फक्त एकच दिसतोय, लगेच आन्सर येतोय, पण आपण बाकीचं पण काढून घेऊ. बी व एफ हे सी बरोबर स्वस्थपणे काम करू शकत नाही. बघा कोण, बी व एफ कोणासोबत, सी सोबत. सी सोबत म्हणजे सी इकडे आहे तर बी आणि एफ तर या याच्यात येणार आहे, बी आणि एफ हे इकडे येतील, राईट. स्वस्थपणे काम करणार नाही. ई हा ए व डी यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो, ए आणि डी सोबत. कोण तर ई, म्हणजे इथं ए आहे तर इथं ई आणि डी हे सोबत इथं येणार आहे, काम करू शकतो. परंतु जी बरोबर त्याची जमत नाही, त्यामुळे जी तर इकडे येणार आहेत, है ना. झालं 2 संघ तर सरळ सरळ मिळाले, टोटल 8 जण आहेत, 4 4 काय तर वाटून घ्यायचे आपल्याला. दुसऱ्या संघात म्हटलंय ए सी ई डी हे ए सी डी ई, त्यामुळे तिसरा ऑप्शन काय तर योग्य आहे. नेक्स्ट, विसंगत वस्तू निवडायचे. बघा सगळ्यात आधी हे कसं सोडवायचे, विसंगत कोणतं म्हणजे कोणतं मॅच करत नाही ते शोधायचंय. सोपं आहे अगदी, सॉल्व्ह कसं करायचं सगळ्यात आधी हे ब्लॉक्स मोजून काढायचे आहेत, प्रत्येकाकडून सारखे आहेत का. कदाचित एखादी असे डायग्राम असेल ज्याच्यामध्ये काहीतरी सारखे नाही, पण आता या प्रश्नावर सगळे सारखेच आहेत. मग दुसरं काय शोधायचंय तर बघा, याची डायरेक्शन आपल्याला दिसते की या बाजूला आहे, याची डायरेक्शन खालची आहे, म्हणजेच काय तर यांच्यामध्ये क्लिअरली 90 डिग्री आहे, है ना. त्यानंतर याची डायरेक्शन इकडे आहे, याची डायरेक्शन इकडे आहे, याच्यामध्ये सुद्धा 90 डिग्री मिळतच आहे आपल्याला. याची डायरेक्शन वर आहे, याची डायरेक्शन इकडे आहे, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 90 डिग्री मिळतच आहे. याची डायरेक्शन बघा की वर आहे, याची डायरेक्शन खाली आहे, म्हणजे याची डायरेक्शन 90 डिग्री नाही आहे, 180 आहे. त्यामुळे आन्सर काय येणार, सरळ सरळ चौथा येणार आहे. फार सोपी प्रश्न असतात. नेक्स्ट, खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडायचे. आपल्याला अगदी सोपा प्रश्न होता, अनालिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे, आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येचे निम्मे आहे. बघा काय आहेत, कॉफी पिणारे आणि चहा पिणारे. वेन डायग्रामचा यूज करून हा प्रश्न सॉल्व्ह करू आपण. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या, सपोज हे कॉफी पिणारे आहेत आणि हे काय तर चहा पिणारे आहेत. कॉफी पिणारे, फक्त कॉफी पिणारे म्हणजे काय तर हा जो भाग आहे हा बाहेरचा भाग. कॉफी पिणारी संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे, म्हणजे या सगळ्यांपेक्षा याची संख्या किती आहे तर निम्मे आहे. म्हणजे हा सपोज एक्स कन्सिडर केलं तर हा पूर्ण भाग किती असणार तर 2x असेल, आणि हा जर 2x असेल, या 2x पैकी हा x आहे तर हा रिमेनिंग x असणार आहे. सोपा आहे अगदी, है ना. त्यानंतर बघा, एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या, आता हा पूर्ण x आहे तर हा इथं x येणार, है ना. हा पूर्ण 2x होता, हा x झाला तर हा x असणार आहे. बघा फक्त चहा पिणारे याच्यापेक्षा कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती आहे तर याच्यापेक्षा याची संख्या काय तर निम्मे आहे. सगळं काही मॅच होतं इथं, सगळं मॅच होतंय. फक्त तुम्हाला एवढी जर वेन डायग्राम काढता आली तर प्रश्न अगदी सोपा आहे किंवा सॉल्व्ह करता येतो. एकतर कॉफी, बघा काय दिलंय, एकतर कॉफी किंवा एकतर चहा, एकतर कॉफी पिणारे किंवा एकतर चहा पिणारे, म्हणजे कॉफी पिणारे फक्त एक्स, फक्त कॉफी पिणारे आणि फक्त चहा पिणारे एक्स, व्यक्तींची एकूण संख्या
फक्त कॉफी किंवा चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या किती आहे तर तिप्पट आहे, म्हणजे ही संख्या सॉरी एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही म्हटले किंवा दोन्ही आणि दोन्ही पिणारे ते पण किती आहे तर एक्स आहे, म्हणजे हे टोटल किती आहे तर 3x आहे. हे किती आहेत तर फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या किती आहे तर तिप्पट आहे. बघा या एक्सच्या किती आहे तर हे तिप्पट आहे, कोणताही एक्स घ्या त्यांच्या काय तर तो तिप्पट आहे. त्यामुळे आन्सर काय येणार याचा तर हा जो पहिला जो विधान आहे तो काय तर तो बरोबर आहे. नेक्स्ट दुसरं काय दिलंय तर बघा, दुसरं काय दिलंय, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या एक्स आणि एक्स यांची एकूण संख्या किती झाली तर 2x झाली, व चहा दोन्ही पिणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे, दोन्ही पिणारे किती आहे तर एक्स याच्या दुप्पट आहे. एक्झॅक्टली हा सुद्धा काय तर बरोबर आहे आणि म्हणून आन्सर काय तर ए व बी दोन्ही काय तर योग्य आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून दोन वाक्य बोलतात ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला होता. बघा प्रत्येक जण काय करतोय, दोन दोन वाक्य बोलतोय आणि प्रत्येक सेंटेन्स हा कसा आहे, एक सत्य आहे आणि एक काय तर असत्य, म्हणजे एक खरं सेंटेन्स आहे एक खोटं सेंटेन्स आहे. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अतिथीगृहाच्या खोलीत आलेल्या 3 व्यक्तींवर त्यांचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे, एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची काय तर खात्री आहे. जेव्हा त्यांना त्यांचे प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत. बघा प्रत्येकांचे दोन दोन सेंटेन्स आहेत, एक खरं आहे एक खोटं आहे, आपण वन बाय वन कन्सिडर करू. RST इथं कदाचित थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, बहुतेक इंग्लिशमध्ये हा सेंटेन्स थोडासा बरोबर दिलेला आहे पण आयोगाने याचं उत्तर एस दिलेलं आहे ते पण आपण चेक करून घेऊ की नेमकं काय आहे ते. बघा हे आपण कन्सिडर करू की आर चा जो पहिला सेंटेन्स आहे हा खरा कन्सिडर करू, दुसरा हा खोटा कन्सिडर करू, बरोबर येते की सगळे कंडिशन्स मॅच होतात की नाही ते चेक करू. खरं खोटेचा टॉपिक आहे हे, एसने केलं नाही याचा हा सेंटेन्स खरं कन्सिडर केला आपण की हे एसने केलेलं नाही, म्हणजे एस हा काय तर हा दोषी नाही असं आपण म्हणू. मी हे केलं नाही हा खोटं सेंटेन्स आहे, याचा अर्थ काय की खरं सेंटेन्स काय होणार की मी हे केलंय आणि म्हणून काय असणार तर दोषी आर मिळाले या सेंटेन्समध्ये किंवा या कंडिशननुसार आपल्याला आर मिळाले. बाकीचं मॅच होतंय का चेक करा. हे मी केलं नाही कारण आपण आताच डिसाईड केलं की आर हा दोषी आहे आणि एस कोण आहे तर एस हा दोषी नाही, हे मी केलं नाही त्यामुळे हा काय असणार तर हा खरं असणार आहे. पीने हे केलं नाही हा काय असेल तर मग खोटंच घ्यावं लागेल, पण मग असं जर खोटं जर याला कन्सिडर केलं तर बघा पीने हे केलं नाही, मग पीने हे केलं नाही हा जर खोटं असेल तर खरं काय असणार, पीने हे केलं आहे पण इथं काय लक्षात येते आपल्याला की कोण केलंय तर तो आर ने केले, याचा अर्थ काय तर ही जी कंडिशन आहे ही इथं मॅचच होत नाही आहे, इथं ही मॅच होत नाही. मग आता इथं जर ही मॅच होत नाही आहे तर मग दुसरी कंडिशन काय घ्यावं लागेल आपल्याला, दुसरी कंडिशन काय आहे तर पहिला सेंटेन्स आरचा पहिला सेंटेन्स खोटा आणि दुसरं काय तर खरं कन्सिडर करू आपण. तर बघा हे जर असं जर केलं, हे एसनं केलं नाही हा खोटं सेंटेन्स आहे तर खरं काय होणार की हे एसनं केलं आणि म्हणून काय होणार तर एस हा दोषी ठरणार आहे. मी हे केलं नाही ऑब्व्हियस आहे की कोणी केले तर एसने केले, त्यामुळे हा काय असेल तर हा खरं सेंटेन्स आहे मी हे केलं नाही. नेक्स्ट हे मी केलं नाही हा काय होईल तर आता खोटं घ्यावं लागेल कारण आपल्याला दोषी सापडलाय तो एस आहे म्हणून. पी ने हे केलं नाही ऑब्व्हियसली कारण केलं तर एस नाही त्यामुळे तो पण काय तर खरं सेंटेन्स आहे. नेक्स्ट हे मी केलं नाही टी काय म्हणतोय, हे मी केलं नाही केलंय कोण, एसने केलंय, टी म्हणतोय हे मी केलं नाही त्यामुळे काय तर हा बरोबर आहे. हे कोणी केलं ते मला माहित नाही याला बरोबर मार्क करा, चुकीचं मार्क करा काही फरक पडणार नाही. आता बघा सगळ्या कंडिशन मार्क होतोय आणि दोषी कोण सापडतोय तर एस सापडतोय आणि म्हणून आन्सर काय तर सेकंड आहे. इथं सगळ्या कंडिशन ह्या फुलफिल होत आहेत. नेक्स्ट बघू बघा, विनी मोनोरेलने कामाला जाते, प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एक्सलेटर वापरावा लागतो, एक्सलेटर ज्या धावत्या पायऱ्या शिडी असते त्याला एक्सलेटर म्हणायचे, जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोहोचण्यासाठी तिला वेळ लागत आहे किती तर बघा 8 पायऱ्या म्हणजे ती एक्सलेटर मुव्हिंग तर आहे पण त्यासोबतच जर ती 8 पायऱ्या जर चढत आहे तर तिला 21 सेकंद लागतील, पण तेच जर 13 पायऱ्या जर चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतील. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले म्हणजे काय तर फक्त उभी आहे आणि कोणत्या स्पीडने जात आहे तर जो एक्सलेटरचा स्पीड आहे फक्त त्या स्पीडने जर गेली तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडायचे. याचा अर्थ काय की सगळ्यात आधी आपल्याला एक्सलेटरचा स्पीड काढावा लागेल, तो जर मिळाला की मग काय तर प्रश्न सोपी आहे. ठीक आहे मी आता इथं कन्सिडर करतोय की एक्सलेटरचा जो स्पीड आहे ना तो किती आहे तर तो एक्स कन्सिडर करू की एक्स आहे म्हणून की एक्स एवढं एक्सलेटरचा स्पीड आहे बरोबर. आता यावरून बघा की स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे, म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला काय तर स्पीड इंटू काय तर टाइम, स्पीड इंटू टाइम. आता इथं दोन कंडिशन्स आहेत केस 1 आणि काय तर केस 2. केस 2
या दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स आहे हा सारखाच असणार आहे, फक्त काहीतर स्पीड बदलल्यामुळे, बघा स्पीड बदलल्यामुळे काय होणार तर त्याचा टाइम आहे तो चेंज होणार आहे ना. आता बघा केस वन मध्ये दोन्ही ठिकाणी डिस्टन्स लक्षात घ्या की डिस्टन्स कसा आहे तर हा सारखाच आहे. डिस्टन्स कसा आहे हा सारखाच आहे. मग आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय तर स्पीड इंटू टाइम. पहिल्या कंडिशन मध्ये स्पीड किती आहे आणि टाइम किती आहे तो लिहून घेऊ. की पहिल्या कंडिशन मध्ये स्पीड किती आहे बघा, 8 पायऱ्या चढत आहे, बरोबर ना. स्पीड किती आहे, 8 पायऱ्या चढत आहे. किती वेळामध्ये चढत आहे, 21 सेकंदामध्ये पड चढत आहे, हे ना. 8 पायऱ्या चढत आहे, 21 सेकंदामध्ये चढत आहे, बरोबर. आणि हा काय झाला तर हा त्या विनीचा स्वतःचा स्पीड झाला, पण त्या एक्सेटचा स्वतःचा पण स्पीड आहे, है ना. एक्सेटचा पण स्पीड आणि त्या विनीचा पण स्पीड, है ना. हा विनी. तर मग अशा वेळेस काय तर दोघांचा स्पीड काय असेल तर इथे लिहायला गेला आपल्याला पहिल्या कंडिशनमध्ये. त्यामुळे एक्सेटचा स्पीड एस घेतोय आणि त्या विनीचा स्पीड किती आहे तर 8 पायऱ्या 21 सेकंदामध्ये. आणि टाइम किती आहे बघा, कारण स्पीड इंटू टाइम म्हणजे डिस्टन्स असणार आहे, त्यामुळे टाइम किती आहे तर 21 सेकंद आहे. हा असणार काय तर डिस्टन्स पहिल्या केसमधला. दुसऱ्या केसमध्ये काय असणार, सिमिलरली असंच लिहून घेऊ की 13 पायऱ्या चढत आहे 13.5 सेकंदामध्ये आणि टाइम किती लागत आहे तर 13.5 सेकंद लागत आहे, है ना. आता एक लक्षात घ्या की दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स सारखंच आहे, म्हणजे हा इक्वेशन आणि हा इक्वेशन हे दोन्ही इक्वेशन काय तर सारखेच असणार आहे. दोन्ही इक्वेशन कसे असतील, हे सारखेच असतील, बरोबर. तर आता सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघा की दोन्ही इक्वेशन सारखे आहेत, म्हणजे काय तर एक्स प्लस 8+21 × 21 इज इक्वल टू एक्स प्लस 13/13.5 × 21. थोडासा सॉरी 13.5 असणार आहे. थोडासा हा काय तर हा थोडासा मोठा प्रश्न आहे. आता यावरून आपण सध्या इथं जागेची कमतरता असल्यामुळे मी इथं बाकीचं मिटवून घेतो, पण लक्षात घ्या की हे दोन इक्वेशन कुठून आले किंवा हा एक पूर्ण इक्वेशन कुठून तयार झालेला आहे. आता याला जर मी सॉल्व्ह केलं तर मला काय मिळतंय तर बघा, 21 ने मी इथं मल्टिप्लाय केलं तर 21x+8, है ना. आणि त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर 13.5x+13, है ना. नेक्स्ट आता काय करू आपण, हे 8 त्या बाजूला घेऊन जातोय म्हणजे हे होणार 5, है ना. आणि 13.5 इथून मायनस करा तर किती मिळणार तर बघा 7.5x. त्यामुळे x इज इक्वल टू किती मिळणार 5/7.5. आणि x कंजेस काय होतं तर स्पीड ऑफ एक्सलेटर होता, स्पीड ऑफ एक्सकेलेटर होता, एक्सकेलेटर होता, स्पीड ऑफ एक्सलेटर हा मिळालाय, बरोबर. आता हा जर मिळाला तर आपण हा होता काय तर हा होता डिस्टन्स, इथं एक्स ची व्हॅल्यू पुट करून द्या म्हणजेच काय तर आपल्याला डिस्टन्स पण मिळेल की तो डिस्टन्स आहे किती म्हणून, ठीक आहे. चला तर तो आता पुट करू, म्हणजे इथं मिळणार किती बघा, डिस्टन्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे तर 5/7.5+8.21 आणि मल्टीप्लाय बाय इंटू काय येणार तर 21 येणार आहे, राईट. आता बघा हे फक्त एवढं सॉल्व्ह करा म्हणजेच काय तर तुम्हाला डिस्टन्स सुद्धा मिळणार आहे. आता इथं डिस्टन्स मल्टीप्लाय करू बघा, डिस्टन्स इज इक्वल टू 21 ने इथं मल्टीप्लाय केलं तर इथं 5, 21, 5 होतात, भागाकारामध्ये 7.5 आणि प्लस काय तर 8, है ना. त्यानंतर क्रॉस मल्टीप्लाय करा तर काय येणार तर बघा, क्रॉस मल्टीप्लाय करण्यापेक्षा मी इथं पॉईंट काढून घेतो, म्हणजे हे 1050/75 प्लस काय तर 8. 1050/75 केलं तर किती येणार, 25 देतो तर इथे येणार 3. इथं 25 भाग दिला तर ते किती येणार, 25×100 आणि उरलेत किती, 5 आणि 0 म्हणजे काय तर 42, है ना. आणि इथे येणार किती तर हे 14, कारण 14 + 42. त्यानंतर 14 आणि 8 म्हणजे हे किती मिळालं तर आपल्याला 22, किती मिळाले तर 22 मिळाले. आणि 22 काय तर हा डिस्टन्स मिळाले. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की स्पीड इज इक्वल टू काय असतो तर डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड असते. डिस्टन्स अपॉन काय असते तर स्पीड असते. आता आपल्याला माहित आहे की डिस्टन्स मिळालाय आपल्याला, एक्सलेटर किती आहे की डिस्टन्स मिळालाय आपल्याला. काढायचं काय आहे तर बघा की तिला वर पोहोचायला लागणारे सेकंड काढायचे, म्हणजे आपल्याला डिस्टन्स मिळालाय, आपल्याकडे हा स्पीड पण आहे, तर मग टाइम सहज काढता येईल. बस व्हॅल्यूज पुट करून घेऊ, डिस्टन्स किती आहे तर हे 22 आहे, स्पीड किती आहे तर 5/7.5 आहे, है ना. नेक्स्ट 7.5 वर घेऊन जातोय आणि हे म्हणजेच किती येणार तर इथं बघा, 22 × 7.5 भागाकारामध्ये किती येणार तर हे 5 येतील. 22 × 7 इथं पॉईंट काढून घेऊ आणि खाली किती येणार तर हे 50 येतील, है ना. त्यानंतर 25 भाग दिला तर इथे येणार 2, इथं 25 भाग दिला तर 3, इथं परत 11 भाग देतोय त्यामुळे 11 किती येणार तर हे
33 येणार आहे. आन्सर काय येणार याचा तर 33 येईल. थोडासा लेंदी प्रश्न होता, स्पीड टाइम डिस्टन्सचा होता, पण तुम्हाला जर एक्सिलेटरचा कॉन्सेप्ट जर क्लिअर आहे तर मगच्या वेळेस काय तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला फार काही कठीण नाही. हा टाइम कन्झ्युमिंग तेवढं काय तर तेवढं नक्की आहेच. ठीक आहे, आय होप की प्रश्न समजला असेल. काय केलं सगळ्यात आधी आपण बघा की सगळ्यात आधी आपण डिस्टन्स काढून घेतला की तो पूर्ण जो डिस्टन्स आहे खालून वरपर्यंत जातपर्यंत तो डिस्टन्स किती आहे. त्यासोबतच काय काढलं आपण, स्पीड ऑफ एक्सिलेटर पण काढलं, म्हणजे डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे, तर मग अशाच काय तर टाइम सहज काढता येईल. नेक्स्ट, एका वर्तुळाच्या वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडायचा आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. एका वर्तुळाकात काय केलंय तर एक समभुज त्रिकोण काढले, म्हणजेच काय तर ह्या ज्या बाजू आहेत ना ह्या सारख्या आहेत, राईट. आता समभुज त्रिकोणामध्ये जर मी परपेंडिक्युलर टाकले किंवा असं कोण दुभाजक जर काढलं तर एक लक्षात ठेवा की समभुज त्रिकोणामध्ये ही जेवढी बाजू असते त्याच्यापेक्षा ही डबल असते. म्हणजे याला मी आर जर कन्सिडर केलं तर याला मी मला 2R कन्सिडर करावं लागेल. काय करावं लागेल तर 2R कन्सिडर करावं लागेल असं असणार आहे, है ना. त्यासोबतच एक लक्षात घ्या की अजून एक काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की हा जो जेवढा डिस्टन्स असतो हा पॉईंटच म्हणजेच काय असतो तर त्याचा सेंटर असणार आहे. तो काय असेल तर तोच सेंटर असणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जसा हा आर आहे हा 2R आहे, त्याचप्रमाणे हा आर तर हा काय येणार तर 2R येणार आहे. म्हणजे 2R म्हणजेच काय तर या वर्तुळाचं काय तर रेडियस आहे, त्रिज्या आहे. 2R म्हणजेच काय असेल तर वर्तुळाची त्रिज्या, राईट. तर आता मी एरिया ऑफ सर्कल काढून घेतो. फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर, इथं पाय तसंच ठेवतोय मी, आर ची व्हॅल्यू इथं किती आहे कॅपिटल आर घेतोय कारण तिथं आपण स्मॉल आर लिहिलंय. 2R रेडियस आहे त्यामुळे इथं 2R आणि त्याचा वर्ग घ्यावा लागेल. पाय 2 चा वर्ग 4 आणि हे काय तर आर स्क्वेअर, याला लिहितानी 4πr² असं लिहू आपण, ठीक आहे. आणि त्यासोबतच आता बघा आपल्याला काय काढावं लागेल, हा झाला वर्तुळाचा एरिया. आपल्याला विचारलंय काय की वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे सिंपल आपल्याला असं म्हणता येईल की याचा आपल्याला आन्सर काढायचं. बघा किती पट आहे, म्हणजे वर लिहू आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ, खाली लिहू आपण त्रिकोणाचा क्षेत्रफळ. आता नेक्स्ट बघा काय आहे की आधी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्रिकोणाचा क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, √3/4 sin² √3/4 एरिया ऑफ ट्रँगल, कोणता ट्रँगल, इक्विलॅटर, म्हणजे समभुज त्रिकोणाचा क्षेत्रफळ, √3/4 sin² पण या ठिकाणी आपल्याला साईड माहीत असायला पाहिजे. आपल्याला इथं माहीत काय आहे तर बघा की ही आर घेतलाय आणि आपण याला 2R घेतलेला आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला साईड माहीत असायला पाहिजे. तर याच्यावरून बघा की हे आहे किती, हीट जर पूर्ण जर हाईट जर कन्सिडर केलं मी तर हे आर आणि हे काय असतं तर 2R असतं. याच्यावरून आपल्याला काय काढता येईल तर त्याची साईड काढता येणार आहे. यासाठी फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजेच काय तर साईड इज इक्वल टू 2√3 इंटू काय तर इंटू हाईट, है ना. म्हणजे आपल्याला हाईट माहीत आहे तर ही साईड काढता येईल, हाईट माहीत आहे तर साईड काढता येईल. बरा 2/√3 इंटू हाईट किती आहे तर हे 2R आणि R म्हणजे टोटल किती झाले तर 3R झाले, है ना. आता इथं √3 3 सोबत जर भाग दिला तर इथं राहणार किती, तर इथं फक्त राहणार √3, त्यामुळे 2√3 इंटू आर हे काय मिळालं आपल्याला तर हे साईड मिळालेली आहे. √2 × √3 × R बस हेच व्हॅल्यू इथं ठेवून देऊ आपण. बघा √3/4 इथं ठेवलंय, साईड स्क्वेअर ते या साईड मिळालेलं आहे, म्हणजेच काय तर त्याचा वर्ग इथं लिहून घेतोय मी डायरेक्ट, 2 चा वर्ग म्हणजे 4, √3 चा वर्ग म्हणजे 3 आणि आर म्हणजे काय तर आर स्क्वेअर. 4 आणि 4 कॅन्सल केलं तर येणार काय तर 3√3 × R² हे पण मिळाले आपल्याला. बस आता व्हॅल्यूज पुट करून देऊ तिथं आणि आन्सर काढू. एरिया ऑफ सर्कल काय काढलं होतं आपण, 4πr² आणि त्यानंतर 3√3 × R² त्यामुळे आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल झालं तर राहिले काय तर बघा 4π/3√3 एवढे पट असणार आहे जो तिसऱ्या पर्यायामध्ये काय तर दिलेला आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला थोडंसं बेसिक्स, कशाचे बेसिक्स तर हे ट्रँगलचे बेसिक्स, ट्रँगल आणि सर्कल यांचं रिलेशन किंवा ट्रँगलचं बेसिक्स आणि सर्कलचा बेसिक्स याचे जे बेसिक्स आहेत ते क्लिअर असायला पाहिजे तर तुम्हाला प्रश्न हा सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट, एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या 6 पुस्तकांना LMNOPQ टोटल झाले तर 6 हा याप्रमाणे खुणा चिटकवलेल्या आहेत. MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने कशी आहे तर ही निळी आहे. बघा या 4ची वेष्टने ही कशी आहे तर निळी आहेत, उर्वरित पुस्तकांची वेष्टने ही कशी आहे तर लाल आहेत. म्हणजे लालवाले कोणकोणते आहेत तर MPNQ जर सोडले तर मग अशा वेळेस कोण तर एल आहे, MN तर गेला, ओ आहे, है ना, त्यानंतर LMN हा एल आणि ओ, है ना, यांची काय तर हे लाल आहेत आणि हे जे 4 आहेत यांची वेष्टणी कशी आहे तर ही निळी आहे. नेक्स्ट, LMQ या खुणा असलेली पुस्तके
नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. म्हणजे ह्या पुस्तका कशा आहेत तर ह्या नवीन आहेत. आणि जुने कोणकोणते आहेत तर मग आता एल एम एन, त्यानंतर ओ आणि काय तर पी, ह्या कशा आहेत तर ह्या जुन्या आहेत, ह्या कशा आहेत तर हे जुने आहेत, है ना. नेक्स्ट एल एम एन खुना असलेली पुस्तके कायद्याची आहेत. ह्या पुस्तका बघा, ह्या पुस्तका कशा आहेत, ह्या पुस्तका आहेत कायद्याच्या. तर उर्वरित ज्या पुस्तका आहेत त्या कशाच्या आहेत, त्या आहेत अभियांत्रिकीच्या आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाची वेष्टणी बघा, कायद्याच्या कोणत्या पुस्तकाची वेष्टणी हे काय तर हे निळे आहेत. आता याचा जो आन्सर आहे ना हा थोडासा इंग्लिशमध्ये हा प्रश्न वेगळं दिलेला आहे, कारण या फक्त मराठीवरून जर काढायचं म्हटलं तर अशा वेळेस याचा आन्सर निघत आहे, कारण तुम्हाला जुना आणि नवीन हा सुद्धा डिसाईड करावा लागणार आहे. आपण प्रश्न सॉल्व्ह करू त्यावेळेस लक्षात येईल. बघा कायद्याच्या कोणत्या पुस्तकाची वेष्टण हे कशा आहे तर निळ आहे. कायद्याचं पुस्तक पाहिजे, कायद्याचे पुस्तक काय तर हे यापैकीच आहे. बघा एल एम एन म्हणजेच या तीनपैकी एक आन्सर असेल हा तर कॅन्सल झालाच. त्यानंतर निळा असायला पाहिजे, निळे कोणते आहेत तर यापैकी एक आहे एम पी एन क्यू, बरोबर ना. इथं ऑप्शनमध्ये आपल्याकडे एन पण आहे आणि एम पण आहे. म्हणजेच काय की जर मराठीनुसार हा प्रश्न सॉल्व्ह केला तर आपल्याला क्लिअर लक्षात येते की या दोनपैकी एक आन्सर येईल. आयोगाने हा दिलेला आहे कारण एम म्हणजे काय तर हे नवीन पुस्तक आहे आणि या सेंटेन्समध्ये नवीन पुस्तक काय तर ती सुटलेली आहे. नवीनच विचारले आपल्याला, हा नवीन पुस्तक ते विचारलेली आहे, पण आयोगाद्वारे काय तर इथं नवीन हा वर्ड काय तर सेंटेन्समध्ये सुटलेला आहे, है ना. तो जर असता तर मग आन्सर काय आला असता तर एम आलं असतं. इंग्लिशमध्ये हा प्रश्न काय तर बरोबर दिलेला आहे, आयोगाने कॅन्सल केलेला नाही आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला नेहमी की ज्यावेळेस असं डाऊटफुल आहे तुम्हाला इंग्लिशचा प्रश्न घ्यायचा आहे, बघायचा आहे, कारण तो जास्त ग्राह्य धरल्या जातो ज्यावेळेस पण डाऊटफुल असतं. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या चार विधानातील दोन विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. एकाच वेळी दोन विधाने सत्य राहणार नाहीत पण असत्य असू शकतात, किंवा त्यासोबतच काय तर एक सत्य आणि एक असत्य असं सुद्धा काय तर ते असू शकतात. दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या जोडी निर्देशित करणारा पर्याय तुम्हाला निवडायचे. याचा अर्थ काय की हे जे ऑप्शनमध्ये दोन दोन दिले आहेत ना हेच घ्यायचे आहेत. जसं बघा फॉर एक्झाम्पल बी आणि डी जर मी घेतलं तर काय लक्षात येते, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, पाणी काळजीपूर्वक वापरतात, काही नागरिक म्हटले काळजीपूर्वक वापरतात. नेक्स्ट डी काय, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक बेपरवाईने पाणी वापरतात. बघा ना, काही नागरिक काळजीपूर्वक वापरत असतील तर काही नागरिक बेपरवाईने वापरत असतील, म्हणजे दोन्ही पण कशा आहेत तर हे सत्य आहेत. आणि इथं क्लिअरली दिलेलं आहे की दोन्ही पण सत्य राहणार नाहीत, म्हणून याचा अर्थ हा येणार आहे का, हा येणार नाही. नेक्स्ट काय, ए आणि सी जर आपण कन्सिडर केलं, बघा ए आणि सी, ए आणि सी कन्सिडर करतोय आपण, ए आणि सी, एक्स या चलाक शहरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही, म्हणजे सगळेच नागरिक काय तर हे चांगले आहेत किंवा ते बेपरवाईने वापरत नाही, सगळे पाणी काय तर प्रॉपर पद्धतीने वापरतात. नेक्स्ट काय दिले, एक्स या चलाक शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता काय तर पाणी वापरतो. मला सांगा आता हा जर सेंटेन्स जर बरोबर असेल की सगळेच्या सगळे नागरिक काळजीपूर्वक पाणी वापरत आहेत, तर मग हा सेंटेन्स कसं काय योग्य राहणार आहे. याला सत्य जर कन्सिडर केलं तर याला असत्य करावं लागेल, किंवा याला जर सत्य कन्सिडर केलं तर याला असत्य कन्सिडर करावं लागेल. दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट आहेत आणि तेच म्हटलं इथं आपल्याला की दोन्ही सत्य राहणार नाही, असत्य राहू शकतात पण सत्य राहणार नाही, किंवा त्या व्यतिरिक्त अजून काय तर एक सत्य आणि एक असत्य राहणार आहे जे ए आणि सी मध्ये दिले आणि म्हणून काय तर तोच आन्सर मार्क केलेलं आहे. बाकीचे पण पर्याय एकदा बघून घेऊ. बघा आपण आन्सर तर आपल्या आले. नेक्स्ट ए आणि बी बघ, एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही, सगळे काळजीपूर्वक वापरत आहेत. एक्स या शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, काही नागरिक म्हणजे याचा एक्झॅक्ट उलट म्हटले का, उलट म्हटलेलं नाही आहे. हा जर बरोबर आहे तर हा पण काय तर बरोबर असू शकतो, पण याच्या एक्झॅक्ट उलट इथं म्हटलेला नाही आहे, त्यामुळे हा बरोबर आहे. तर हा चूक असेल बरोबर असेल काही सांगता येत नाही, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट याच्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे हा एवढा बरोबर नाही. ए आणि डी जर कन्सिडर केलं तर बघा काय आहे, एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक बेपरवाईने वापरतात. जर आपण हा बरोबर नाही तर मग हा पण सुद्धा काय तर बरोबर येणार नाहीच आहे, त्यामुळे हा सुद्धा कॅन्सल होईल. आन्सर काय येणार तर सेकंड येणार आहे. नेक्स्ट, सनाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांना इतिहास आकलनाचा कार्यमानाची तुलना करायची आहे, त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती आणि स्वाध्याय यांच्या दस्ताऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्ग कार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले, की त्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे असं सनाला बघायचे. त्यासाठी काय केले, इतिहासाशी संबंधित ज्या पण कृती आहेत, ज्या स्वाध्याय आहेत आणि जे पण तिने काय होमवर्क दिले असेल, वर्ग कार्य होतं, या सगळ्याचं काय तर तिने काय तर विश्लेषण केलं. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान, बघा
आशुचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीवर आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की आशु काय, तर आशुचं कार्यमान किंवा आशुचा परफॉर्मन्स आहे हा कसा तर बिनापेक्षा चांगला आहे. एक काम करून घेतोय मी, इथं लिहून घेतोय की कोणाकोणाचं चांगला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा लिहिताना की उजव्या बाजूला जो चांगला आहे तो उजव्या बाजूला लिहितोय, ज्याचं तेवढा परफॉर्मन्स चांगला नाही तो मी डाव्या बाजूला लिहितोय. म्हणजे या सेंटेन्सवरूनच काय लक्षात येईल, आशुचं कार्यमान चांगलं आहे बिनापेक्षा, त्यामुळे मी आशु उजव्या बाजूला लिहितोय आणि बिना मी डाव्या बाजूला लिहून ठेवले आशुच्या डाव्या बाजूला. नेक्स्ट काय म्हटलं, म्हटलंय आपल्याला करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. म्हणजे करीम कुठे येणार, बघा करीमचे कार्यमान, करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीवर आहे. म्हणजे धर्मा येणार कोणत्या, तर आपल्याला उजव्या बाजूला येणार आहे, है ना. नेक्स्ट काय बघा, बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. कोणाचे म्हटले, बिनाचे कार्यमान, बिनाचे कार्यमान, बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. म्हणजे करीमच्या पण डाव्या बाजूला बिना आहे ना, डायरेक्ट इथंच लिहून घेतोय मी, इथंच लिहिलं मी की बिना, है ना, बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे आणि आशुचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे. हा जो आशु आहे ना, याचं कार्यमान कुठं आहे, तर हा कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचा आहे. म्हणजे या आशुच्या याच बाजूला कोण येणार, तर तो माईक येणार आहे. पण एक्झॅक्टली नेमका कुठं असेल ते आपल्याला काही दिलेलं नाही आहे. बघा एवढी माहिती आपल्याला काय तर दिलेली आहे. या माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही, सत्य नाही आहे ना ते विचारलेलं आहे आपल्याला, सत्य नाही ते काढायचं आहे. काय आहे तर बघा, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. मला सांगा, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे म्हणते, पुरेशी माहिती नसल्यामुळे माईकच्या कार्यमान, त्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. एक्झॅक्टली या पाचांचा एक्झॅक्टली चौथा जो चढता क्रम आहे तो आपल्याला लावता येणार आहे का, लावता येणार नाही. इथं आपल्याला असं म्हणता येईल की आशुचा या दोघांपेक्षा तर चांगला परफॉर्मन्स आहे, पण आशुचा परफॉर्मन्स या बाकीच्यांपेक्षा किंवा दोघांपेक्षा कसा आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे चढता क्रम लावता येणार नाही. हा काय तर सेंटेन्स बरोबर आहे, पण आपल्याला सत्य नाही ते विचारले. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने चौथ्या क्रमांकावर येईल. बिना नक्कीच चौथ्या क्रमांकावर येईल याची काही गॅरंटी आहे का, काही गॅरंटी नाही. कारण बघा की माईक बिनाच्या उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे याची गॅरंटी नाही, है ना. बिना नक्की एकतर शेवटी असेल उतरत्या क्रमाने किंवा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असेल, एवढं आपण नक्की सांगू शकतो. कारण या दोघांपेक्षा, सॉरी, आशुपेक्षा बिनाचा परफॉर्मन्स वाईट आहे आणि या दोघांपेक्षा पण काय तर बिनाचा परफॉर्मन्स वाईट आहे. त्यामुळे बिना नेमकी चौथी येणार की पाचवी येणार, कारण टोटल आहे किती, तर 3 आणि 2 5 जण आहे, चौथी येणार किंवा पाचवी येणार हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. त्यामुळे बघा की कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावलास बिना खात्रीने चौथ्या क्रमांकावर येईल याची गॅरंटी नाही आणि हा काय तर सत्य नाही आहे. चौथ्या क्रमांकावर आहे हा काय तर सत्य नाही, आन्सर सेकंड येणार आहे. एकदा बाकीचे पण पर्याय बघा. आशुचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही, म्हणता तर येणार नाहीच. कारण आशु बघा की कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, आशुचं चांगलं आहे की या करीम धर्माचं चांगलं आहे हे आपल्याला काढता येणार नाही, त्यामुळे हा येणार नाही. माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बिना, बघा माईकचा जर विचार केला नाही तर अशा वेळेस धर्माचे कार्यमान करीम आणि बिना यांच्यापेक्षा निश्चितच वरचढ आहे. एक्झॅक्टली निश्चितच काय तर वरचढ आहे, त्यामुळे हा सेंटेन्स सुद्धा काय तर बरोबर आहे, त्यामुळे सत्य नाही, यामध्ये तो येणार नाही, आन्सर येणार सेकंड. नेक्स्ट, सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण कोणते आहे, तर लक्षात घ्या की हे समभुज म्हणजे काय तर इक्विलॅटरल आहे. म्हणजे इक्विलॅटरल डझन्ट ट्रायंगल असेल तर काय तर सगळ्या बाजू सारख्या असतात, सगळे कोण सारखे असतात जे 60 डिग्रीचे असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोण ए ची अंशात किंमत निवडायची. बघा हा या ठिकाणी हा कोण ए याचा हा किती डिग्रीचा आहे ना तो तुम्हाला काढायचा. कसं काढता येईल, जर तुम्हाला ए काढायचे तर तुम्हाला एस आणि टी माहीत असायला पाहिजे. हा इक्विलॅटरल जर ट्रायंगल असेल तर हा जो टी आहे हा टी 60 डिग्रीचा आहे हे आपल्याला क्लिअर आहे, हा काय तर क्लिअर आहे, बरोबर ना. हा 60 डिग्रीचा आहे, फक्त आधी आपल्याला एस ची व्हॅल्यू काढावं लागेल. कारण या तीनही कोणाची बेरीज 180 येतं, त्यामुळे 180 मधून 60 मायनस करू, त्यासोबतच एस ची जी पण व्हॅल्यू असेल ना ते सुद्धा काहीतरी इथून मायनस करून घेऊ, आपण फायनल आन्सर येऊन जाईल, है ना. बघा आता एस कसं काढायचंय, हा एस काढण्यासाठी हा एस काढावं लागेल. कारण एस आणि एस सारखाच असतो, अपोजिट अँगल्स आहेत, विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे ते काय असतात, सारखंच असतात. आधी हा एस काढायचे तर मग आधी हे काढावं लागेल आपल्याला. हा बघा हा पूर्ण 180 आहे, या 180 पैकी जर क्यू ची जर व्हॅल्यू मला जर काढायची आहे, 180 जर आहे आणि जर मला क्यू ची व्हॅल्यू जर काढायची आहे, बघा हा पूर्ण 180 आहे, यापैकी जर मला या क्यू ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर हा 180 मधून हा 72 आणि हा 60 एवढं मायनस करून देऊ. इथून 72 मायनस केले
72 मायनस केले आणि याच्यातून काय तर 60 पण मायनस करू तर आपल्याला क्यू ची व्हॅल्यू येऊन जाईल. क्यू ची व्हॅल्यू जर काढली तर किती येणार, तर बघा 72 आणि 60 म्हणजे 132, 72 आणि 60, 60 6 × 7 = 12 13, हा 132 म्हणजे 180 मधून 132 आहे तेवढे मायनस करावं लागेल. राहणार किती तर 48, किती राहणार तर ते 48 राहतील, है ना. 48 म्हणजे आपल्याला क्यू इज इक्वल टू 48 मिळाले. क्यू इज इक्वल टू किती मिळालं तर 48 मिळालं. त्याच पद्धतीने आपण आर पण काढून घेऊ. परत इथं सुद्धा हा 180 आहे, 180 पैकी आता काय करू आपण तर हा 59 मायनस करा, त्यासोबत हा आहे हा 60 आहे तो पण मायनस करू. तर राहिले किती, 60 आणि 60 120, 119 मायनस करा, 120 मायनस केले 60 आणि किती राहिलं तर 61 राहिले, है ना. त्यामुळे आर ची व्हॅल्यू आहे ही किती आली तर ही 61 आली. चला हे पण मिळाले आपल्याला 61. आता राहिले काय तर एस काढायचंय. एस कसं काढता येईल तर या पूर्ण ट्रँगल मधून हे दोन ट्रँगल मायनस करा म्हणजे एस ची व्हॅल्यू मिळेल आणि तीच काय तर या एस ची पण व्हॅल्यू असणार आहे. बघा आता 180 मधून हे 48 पण मायनस करा आणि 61 पण मायनस करा तर तुम्हाला एस ची व्हॅल्यू मिळेल. तर एस ची व्हॅल्यू किती आहे तर बघा 61 आणि 48 म्हणजे 109 किती झाले तर हे 109, 180 मधून 109 आहे तेवढे मायनस करा म्हणजे 100 वरून 100 गेले ते तर गेले, 80 मधून 9 गेले म्हणजे राहिले किती तर फक्त 71. म्हणजेच काय की या एस ची व्हॅल्यू किती आहे तर या एस ची व्हॅल्यू आहे किती तर 71 आहे, 71 आहे बरोबर. आता 180 मधून हा 60 मायनस केलं 71 म्हणजे एस पण मायनस केलं तर आपला डायरेक्ट काय तर आन्सर येणार ए ची व्हॅल्यू. बघा ए 60 आणि 71 म्हणजे 131 म्हणजे 180 मधून 131 मायनस केलं तर आन्सर किती येणार तर ते 49 फर्स्ट ऑप्शन काय तर ते दिलेला आहे, राईट. बघा सोपा होता अगदी प्रश्न, फक्त ते अँगल्स काढायचे होते, फक्त ते कसे काढायचे आहेत हे माहीत असायला पाहिजे. एकदा परत सांगतोय मी, फक्त रिवाईज करून घेतोय की कसं काढले. आपल्याला ए काढायचा आहे, ए काढायचा आहे तर या 180 मधून, कारण तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे, याच्यातून एस आणि टी काय तर मायनस केलं. आता हा जो आहे बघा टी जो आहे हा टी तर 60 डिग्रीच असणार कारण तो इक्विलॅटरल ट्रँगल समभुज त्रिकोण आहे. फक्त एस तुम्हाला काढावा लागेल, हा 60 आहे हा एस माहीत असायला पाहिजे. हा एस काढण्यासाठी आधी हा एस काढा, हा एस काढण्यासाठी तुम्हाला क्यू आणि आर माहीत असायला पाहिजे. क्यू कसं काढायचं तर 180 मधून हा मायनस करा हा मायनस करा म्हणजे क्यू येईल. तसंच आर कसं काढायचं तर 180 मधून 59 मायनस करा हा 60 डिग्री मायनस करा म्हणजे आर येणार आहे, है ना. हे माहीत झालं, हे माहीत झालं तर हे पण माहीत होईल, हे पण मग माहीत झालं आणि या दोन काय तर या 180 मधून मायनस करा तर ए ची व्हॅल्यू येणार आहे. सोपा होता प्रश्न, फक्त काय तर तुम्हाला तेवढं लॉजिक लगेच कळायला पाहिजे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय. पुढील विधाने अभ्यासा व दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष काढायचा आहे. अनॅलिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाचा प्रवेश परीक्षांना बसू शकतात. फक्त शेतकरी कुटुंबाचं म्हटलंय. नेक्स्ट काय दिलंय, काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. इथं काही मला म्हटलंय, काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निःशुल्क शिकवणी दिली जाते. सर्व स्त्री उमेदवारांना, जेवढे पण स्त्री उमेदवार आहेत त्यावर एका अशासकीय संस्थेमार्फत काय दिलंय तर निःशुल्क शिकवणी दिली जाते, है ना. सर्व स्त्री उमेदवारांना म्हटले. नेक्स्ट बघा आता आपल्याला यथार्थ निष्कर्ष काढायचे. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत असं म्हटलंय का, इथं नाही. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य प्रवेश परीक्षांना बसू शकतात पण सगळेच्या सगळे शेतकरी कुटुंबातले बसतीलच असं नाही आहे. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती ह्या मुली आहेत असं कुठं म्हटलंय की फक्त मुलीच आहेत म्हणून. सर्व स्त्री उमेदवारांना निःशुल्क शिकवणी दिली जात आहे पण त्यात मुलं पण असू शकतात, त्यामुळे फक्त सर्व व्यक्ती मुलीच आहेत असं म्हणता येणार आहे का, म्हणता येणार नाही. नेक्स्ट, स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते. नाही असं नाही आहे, फक्त कोणाला आहे तर स्त्री उमेदवारांनाच आहे, स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांना नाही आहे. नेक्स्ट, वर दिलेल्यांपैकी एकही निष्कर्ष माहिती सुसंगत नाही. ह्या तीनपैकी कोणताही काय तर सुसंगत नाही म्हणून आन्सर येणार काय तर तो चौथा येणार आहे. नेक्स्ट पुढचं काय तर बघा, झिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिलेल्या आहेत. प्रत्येक वेळी यातल्या 3, फक्त 3 बघा, यातल्या 3 सर्वांना, 3 सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली. त्रिकुटांची म्हणजेच काय की 4 संख्या लिहिल्यात आणि प्रत्येकाची 3-3ची काहीतरी बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज किती मिळाली तर बघा 186, 206, 215, 194 या बेरजा मिळाल्या. जिनाने लिहिलेल्या सर्वात मोठी संख्या काय तर आपल्याला निवडायची आहे. काय केलं आपण कन्सिडर करू की या 4 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर ए बी सी डी ह्या 4 नैसर्गिक संख्या आहेत, यापैकी तिघा तिघांची बेरीज करायची. तर काय येणार तर बघा, ए बी सी आधी बेरीज केली तिने,
हिची बेरीज आपण कन्सिडर करू की 186 आली म्हणून. त्यानंतर तिने बेरीज केली की बी सी डी यांची बेरीज केली आणि त्यांची बेरीज आपण कन्सिडर करू की 206 आली. त्यानंतर सी डी आणि ए यांची बेरीज केली आणि कन्सिडर करू की आपण किती आली तर 215 आलेली आहे सी डी ए, है ना. आणि त्यानंतर अजून काय तर बघा, तीन सर्वांना बेरीजच्या समान संधी दिलेल्या आहेत, राईट. नेक्स्ट अजून कोणतं त्रिकूट राहिले का, ए बी सी झालंय, बी सी डी झालंय, सी डी ए झालंय, हां त्यानंतर सी डी बी झालंय, सी डी ए सी डी ए झालंय, त्यानंतर डी ए आणि बी, हां ही एक जोडी राहिली होती, हां त्यांची बेरीज किती येणार तर 194. या त्रिकुटांची बेरीज केली आणि त्यानंतर आपल्याला काय काढायचंय, जिनालेली सर्वात मोठी संख्या कोणती आहे, म्हणजे या चारपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला काढायची. कसं काढायचं, या सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. बघा सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला काय आढळतंय, ए ए आणि ए तीन वेळा ए आलंय, बी 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 तीन वेळा बी आलेला आहे, सी 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 तीन वेळा सी आलंय, त्यानंतर डी डी आणि काय तर डी तीन वेळा काय तर डी आलेला आहे, राईट. आणि इकडे जर बेरीज केली तर ती किती मिळते ते पण बघू. बघा 6 6 12 12 5 17 4 21 7 2 8 2 10 1 11 आणि 9 20 7 2 2 1 3 4 5 6 7 8 किती झाले तर हे 801, है ना. आणि त्यानंतर या बाजूला तीन कॉमन जर काढला आपण तर काय मिळते आपल्याला, बघा तीन जर आपण कॉमन काढलं, तीन जर आपण इथं जर कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळणार, ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 801. याचा अर्थ ए प्लस बी प्लस सी प्लस डी ह्या तीन या बाजूला घेऊन जातोय, म्हणजेच काय होणार तर 801 भागाकारामध्ये काय होणार तर 3 होईल. तर 801 भागाकारामध्ये 3 जर केलं तर 3 2 6 2 बाकी उरतील, 2 आणि 0 म्हणजे काय तर 37 18, परत 2 उरले 2 आणि 1 म्हणजेच काय तर 37 21 267, है ना. ह्या चारांची बेरीज किती आली तर 267. आता आपल्याला काय काढायचे, सर्वात मोठी संख्या काढायची आहे म्हणजे सगळ्यात लहान जी बेरीज आहे ना ती ठेवून देऊ, बरोबर. या सगळ्यांपैकी जर बघितलं आपण तर सगळ्यात लहान बेरीज 186 आहे एबीसीची, त्यामुळे या एबीसीच्या जागी मी 186 ठेवतोय तर मला डी ही सगळ्यात मोठी संख्या मिळेल, सोपा आहे अगदी, है ना. त्यामुळे 186 बघा डी इज इक्वल टू किती येणार, 267 म्हणून 186 मायनस करावं लागेल, 7 मधून 6 गेले 1 येणार, त्यानंतर 16 तून 8 गेले 8 येईल, है ना, आणि 2 मधून 2 गेले तर काय ते 0, त्यामुळे डी इज इक्वल टू किती येणार तर 81 किती येणार तर 81 जी काय असेल तर सर्वात मोठी संख्या असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला या पद्धतीने बाकी जसं डीची आपण व्हॅल्यू काढले तसंच जर आपण या एबीसीडीमध्ये जर बी सी डी ठेवलं तर ए ची व्हॅल्यू मिळेल, सी डी ए ठेवलं तर बी ची व्हॅल्यू मिळणार, डी ए बी ठेवलं तर सी ची व्हॅल्यू मिळेल, सगळे व्हॅल्यूज मिळतील आणि सगळं तुम्हाला कम्पेअर करून बघता येईल की सगळ्यात मोठी कोणती आहे. सगळ्यात मोठी काढण्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचे काय करायचे, सगळ्यात लहान बेरीज ठेवायची आहे. सगळ्यात लहान संख्या काढायची असेल तर सगळ्यात जी मोठी बेरीज आहे ती ठेवून बघा, म्हणजेच काय असेल तर बी आहे ती सगळ्यात लहान संख्या असणार, ठीक आहे. लॉजिक फक्त एवढं लक्षात ठेवा, बेसिक मॅथमॅटिक्स आहे हे सगळं. नेक्स्ट, माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडायचे, निश्चितपणे म्हटले आपल्याला, ठीक आहे. बघा काय दिले, ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे, कोणाचं घर, ए ए चे घर कोणाच्या, बी आणि सीच्या घराच्या पूर्वेला कोणाचं घर आहे तर ए चं घर आहे. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला आहे, बघा डी आणि ई यांची घरे या बीच्या कोणाच्या उत्तरेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. नेक्स्ट, सकाळी सूर्य वर यायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया, सकाळची वेळ आहे त्यामुळे पूर्वेकडून काय तर सूर्य येईल आणि पश्चिमेकडे काय तर छाया असणार आहे, त्यामुळे ईच्या 2 मजली घराची छाया, ईच्या 2 मजली घराची छाया डीच्या घरावर पडत आहे, त्यामुळे डीचं घर कुठं असेल तर ई काय असेल तर पूर्वेला असणार आणि डी काय असेल, डीवर छाया पडत आहे त्यामुळे डी पश्चिमेला असणार आहे, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की काय तर इथं ईच्या पश्चिमेला कोणतर डी आहे. ई चे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे, ई चे घर कुठं आहे, सीच्या घराच्या पश्चिमेला आहे, है ना. म्हणजे या तिघांचं रिलेशन मिळाले आणि इथं बघा की ए च्या पश्चिमेला बी सी आहे आणि बीच्या उत्तरेला डी ई आहे, एवढं आपल्याला लॉजिक मिळालेलं आहे, राईट. आता बघा इथून काय विचारलं आपल्याला, सत्य असलेले विधान काढायचे. ए चे घर ई च्या घराच्या पूर्वेला आहे का, ए चे घर ई च्या घराच्या पूर्वेला आहे का, ए चे घर कुठं आहे तर बघा, सत्य असलेले विधान निवडायचे आपल्याला. हा ए चे घर ई च्या घराच्या पूर्वेला, आता जर आपण याला आणि याला जर कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळेल तर बघा की या डीच्या खाली इकडे कोण येणार तर बी येणार आहे, है ना, बी आणि त्यानंतर बीच्या उजव्या बाजूला कोण येणार तर ए येणार आहे. ए चे घर ई च्या घराच्या पूर्वेला, हा इथं क्लिअर आहे, बघा हे सी आहे, सीच्या पूर्वेला कोण आहे तर ई आहे, ए आहे, त्यामुळे या ए ला मला इथं पुट करता येईल सरळ,
सरळ काहीतरी इथं पुट करता येईल. आणि हे जर आपण जर पुट केलं किंवा ही माहिती डायरेक्ट आपल्याला दिलेलीच आहे, ही माहिती आपल्याला डायरेक्ट दिलेलीच आहे, तर इथं क्लिअर म्हणता येईल आपल्याला की ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. ए चे घर कुठं आहे? ईच्या घराच्या पूर्वेला आहे हे आपल्याला म्हणता येईल. काय केलं मी, फक्त या दोघांच्या पूर्वेला ए आहे तर त्या फक्त सीच्या पूर्वेला ते ठेवलंय, बरोबर, फक्त एवढंच केलं. त्यामुळे ईच्या पूर्वेला ए आहे हा काय तर बरोबर आहे, है ना. बाकीचं पण एकदा सेंटेन्स वाचून घेऊ. ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला म्हणता येईल का? उत्तरेला म्हणता येणार नाही. डी चे घर सीच्या घराच्या उत्तरेला आहे का? डी चे घर बघा सीच्या नाही, डी चे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे हा पण येणार नाही. सी चे घर एच्या घराच्या दक्षिणेला आहे का? सी चे घर एच्या घराच्या दक्षिणेला नाही, तर तो आहे कुठं तर पश्चिमेला आहे, हा सुद्धा येणार नाही. आन्सर काय येणार तर फर्स्ट येणार आहे. नेक्स्ट, पी या नैसर्गिक संख्याला 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरीजेला म्हणजे जी पण बेरीज येणार 33 मिळवल्यानंतर जी बेरीज येईल 9 ने भाग द्यायचा आहे, बाकी किती उरत आहे तर 0 उरत आहे, याचा अर्थ 9 ने पूर्ण भाग जातोय. दिलेल्या अटींचे समाधान करणारी पी ची सर्वात लहान किंमत निवडायची, सर्वात लहान पी ची सगळ्यात लहान किंमत निवडायची. बघा काय दिले, पी ही नैसर्गिक संख्या आहे, संख्येला कितीने गुणायचंय? 11 ने गुणायचंय, आणि याच्यामध्ये काय करायचंय तर 33 ही मिळवायची आहे. आणि या 33 कितीने भाग द्यायचंय तर 9 ने भाग द्यायचे, म्हणजे ही जी बेरीज येईल त्या बेरीजेला 9 ने भाग द्यायचे. 0 बाकी उरायला पाहिजे म्हणजे काय तर भाग पूर्ण जायला पाहिजे. कसं सॉल्व्ह करायचे, पी ची सगळ्यात लहानात लहान संख्या शोधायची आहे, तर इथं पी च्या जागी एक एक पर्याय ठेवून बघा, अगदी सोपी आहे, काही फार काही मोठं कॅल्क्युलेशन नाहीच. एक एक पर्याय ठेवू, लहान किंमत विचारले त्यामुळे आधी एक ठेवून बघू आपण. एक इथं जर ठेवलं तर एक गुणाकारामध्ये 11 म्हणजे 11 अधिक 33 म्हणजे काय तर 44 9 ने भाग जात नाही, याचा अर्थ हा पर्याय येणार नाही. त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आहे 3 जर ठेवलं तर 3 गुणाकारामध्ये 11 म्हणजे 33 आणि 33 66 9 ने भाग जात नाही, है ना, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. नेक्स्ट, 6 जर ठेवलं तर काय ते बघा, 6 गुणाकारामध्ये 11 म्हणजे 66 आणि 33 म्हणजे टोटल झाले किती तर 99 आणि 9 9 ने पूर्ण भाग जातो, बाकी 0 असणार, 11 असा भाग जातो, त्यामुळे आन्सर येणार काय तर 6 येणार. अगदी बेसिक मॅथमॅटिक्स होतं हे. नेक्स्ट, जिवंत व्यक्तींचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णांचा जीव वाचवू शकते. बघा काय कशाचा प्रश्न आहे, परत हा अनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. ते मृत्यूच्या दरातील रुग्णांचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड म्हणजे काय तर लक्षात ठेवा, किडनी, है ना, किडनी ट्रान्सप्लांटशी रिलेटेड हा प्रश्न पॅसेज दिलेला आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते, म्हणजे मागणी काय तर ही जास्त आहे, पुरवठा काय तर कम्पॅरेटिव्हली कमी आहे. हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे. म्हणजे मूत्रपिंड विकण्यासाठी काय तर एक कायदा आहे, म्हणजे काय तर त्या कायद्या थ्रू कोणीही सहजासहजी मूत्रपिंड विकू शकत नाही. हा कायदा काय म्हटलं या पॅसेजमध्ये की रद्द केला पाहिजे, कारण याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड रोपणे होऊ शकतील. आणि हा जर कायदा जर कॅन्सल केला, रद्द केला, तर अशा वेळेस काय होणार की मूत्रपिंड हे विकता येईल आणि काय होणार की किडनी ट्रान्सप्लांटची जी संख्या आहे ना ती वाढेल आणि त्याच्याद्वारे काय तर काही लोकांचं जीवन आहे सुरक्षित होईल की वाचता येईल. यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीबदात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. पण याचा दुष्परिणाम काय पाहायला मिळेल की याचा फायदा कोण मिळवतील, तर जे श्रीमंत आहे ते मिळवतील आणि हा एक बिझनेस पण चालू होईल. श्रीमंतांना किडनी सहज मिळेल पण गरीब काय करतील, तर आपल्या पैशासाठी आपले किडनी काय तर ते विकतील. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे, स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे काही वेगळे नाही. आणि असे बरेच कुटुंब आहेत की जे बघा हा धोकादायक तर आहे गरिबांसाठी, कारण ते स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचा किडनी विकतील, पण असे बाकीचे पण ते व्यवसाय करतच आहेत ज्यामध्ये ते स्वतःचा जीव हे धोक्यात घालतातच. त्यामुळे त्याच्यापेक्षा हे काही वेगळं तर नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली आहेत आणि असं बिझनेस हा बाकीच्या देशांमध्ये चालत आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो. बघा, वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहितक म्हणजेच काय तर अझम्पशन पुढील पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. बघा काय दिले आपल्याला की मूत्रपिंड म्हणजेच काय तर किडनी ट्रान्सप्लांटशी रिलेटेड आहे, की कायदा आहे तो रद्द करायला पाहिजे, पण रद्द केल्यानंतर त्याचा जो दुष्परिणाम आहे की त्याचा मिसयूज कोणाद्वारे केला जाईल, तर श्रीमंताद्वारे केला जाईल किंवा हा एक बिझनेस चालू होईल, असं सगळं या पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट काय तर बघा, आता गृहितक म्हणजे अझम्पशन काढायचे आपल्याला, गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही असं आपल्याला या पॅसेजमध्ये म्हटलेलं नाही आहे. गृहितक नाही आहे, गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे याच्याबद्दलची माहिती दिलेली नाही आहे. याचा फायदा श्रीमंतांना होईल हे काय तर यामध्ये दिले. नेक्स्ट बघा, भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात. एक्झॅक्टली इच्छुक असतात म्हणून तर म्हटले की जर ते इच्छुक आहेत म्हणून काय तर त्यांचा फायदा हे गरीब जे श्रीमंत आहेत ते घेऊ शकतात. हे कधी घेऊ शकतात? ज्यावेळी जे गरीब आहेत
ते जी मूत्रपिंड आहेत ते विकण्यासाठी विक्रीसाठी काहीतरी इच्छुक आहेत तरच ते घेऊ शकतील. अदरवाईज काय तर श्रीमंतांना किती पैसा असला तरी पण त्यांना सहजासहजी काय तर ते मिळू शकणार नाही आणि हा जो बिझनेस आहे हा काय वाढणार आहे. हा बिझनेस कधी होऊ शकतो किंवा बघा की इथं दिलेलं आहे की कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे बरोबर ना, हे कोण करणार आहे? जे गरीब आहेत तेच करणार आहेत. आणि म्हणून काय म्हटलं इथं की मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक आहेत कोण आहेत तर भारतातील काही गरीब लोक आहेत. हा काय तर त्याच्या मागचा काय म्हणू आपण की अझम्पशन आहे, गृहितक धरलेला आहे. आणि म्हणूनच बघा की जो कायदा आपण जर रद्द केला तर त्याचा दुष्परिणाम दिसू शकतो. हे का म्हटले? कारण असे लोक आहेत ज्यांची इच्छा आहे, जे पैशासाठी किंवा जे गरीब आहेत त्यांना मदत किंवा कुटुंबाला आधार म्हणून काय तर ते विकायला तयार आहेत. हे अझम्पशन केलंय आणि म्हणून तर काय तर त्याचा दुष्परिणाम, त्या कायदा रद्द करण्याचा दुष्परिणाम इथं दिलेला आहे. बाकी पण पर्याय एकदा वाचून बघू. बघा की अनेक देशात तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात. हे याबद्दलची माहिती इथं दिलेली नाहीये. नेक्स्ट, कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडाच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल, हे सुद्धा काहीतरी यामध्ये येणार नाही. अझम्पशन जर म्हटलं तर योग्य काय तर ते सेकंड ऑप्शन आहे. नेक्स्ट, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. बघा एकदा वाचून बघू की नेमका काय आहे आणि कसं सॉल्व्ह करता येईल. सोबतचा आलेख ए चौरस आणि दाखवलेला चौरस, बघा हे काही चौरस आहेत आणि काही तर काही त्रिकोण आहेत. आणि बी म्हणजे काय तर त्रिकोणाने दाखवलेला, म्हणजे बी लक्षात ठेवा की त्रिकोण आहे आणि ए म्हणजेच काय तर हा चौरस आहे. ए लक्षात ठेवा की ए जो आहे हा चौरस आहे आणि बी आहे हा काय लक्षात ठेवायचं तुम्हाला त्रिकोण. ठीक आहे, अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी असलेले गुणोत्तर काय दिले? बघा निर्यातीचे आयातीशी असलेले गुणोत्तर दिले, निर्यात किंवा आयात दिलेलं नाही आहे. कशाचं दिलंय आपल्याला? निर्यातीचे, एक्सपोर्ट टू इम्पोर्ट, आयातीशी असलेले एक्सपोर्ट टू इम्पोर्ट याचं गुणोत्तर दिलेलं आहे. जर 2014 साली ए कंपनीची निर्यात 2014 साली म्हणजे हे या ठिकाणी, हे या ठिकाणी आहे ना, कोणत्या कोणाची निर्यात म्हटले आपल्याला? ए कंपनीची निर्यात, ए कंपनीची काय तर निर्यात. बी या कंपनीच्या निर्यातीचा काय तर दुप्पट आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला की ए कंपनीची निर्यात हे कोणापेक्षा म्हटले आपल्याला की बी पेक्षा, ही कशी आहे तर ही दुप्पट आहे. जर 2014 साली ए कंपनीची आयात, ए कंपनीची आयात हे किती आहे तर ही 400 कोटी होती, तर त्याच वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दाखवणारा पर्याय निवडायचा आपल्याला. म्हणजेच काय की त्याच वर्षामध्ये बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळची अंदाजी किंमत दाखवणारा पर्याय निवडायचे. बघा ताई इथं आपल्याला इम्पोर्ट तर दिलेला आहे की ए कंपनीचा इम्पोर्ट दिलेला आहे, पण आपल्याला बी कंपनीचा इम्पोर्ट सगळ्यात आधी आपल्याला काढावा लागेल. हा तर आपल्याला काय दिलंय तर निर्यातचा आणि आयातीचा काय तर त्याचा रेशो दिलेला आहे. आता जर आपण इथं बघितलं की बी कंपनीच्या त्याच वर्षामध्ये बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दाखवणारा पर्याय काढायचा आहे. आता जर बघितलं आपल्याला तर इथं जो बी कंपनी आहे त्याची आपल्याला इम्पोर्ट दिलेला नाही आहे, इथं इम्पोर्ट दिलेला नाही आहे. तो जर दिला असता तर कदाचित आपल्याला काय तर ते काढता आलं असतं आणि म्हणून बहुतेक आयोगाने काय तर हा प्रश्न आहे हा काय तर कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट बघा पुढे काय दिलेलं आहे की दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडायची आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, ब्लड रिलेशनचा टॉपिक आहे हा. बी हे सी चे वडील आहेत, बी हे काय तर हे बघा, बी हे सी चे वडील आहेत, वडील काय तर पुरुष आहेत आणि पुरुष जर असेल त्यासाठी आपण बॉक्स यूज करतो आणि जर स्त्री असेल त्यासाठी आपण सर्कल यूज करतो. बी हे सी चे वडील आहेत परंतु सी त्यांचा मुलगा नाही, सी मुलगा नाही म्हणजेच काय असेल तर मुलगी असणार आहे. नेक्स्ट, पी हा सी चा भाऊ आहे, पी कोण आहे तर या सी चा भाऊ आहे, पी हा सी चा भाऊ. ए आणि बी हे काय तर हे जोडपे आहेत, ए आणि बी हे जोडपे आहेत म्हणजेच काय तर ए हा पुरुष असल्यामुळे हजबंड होईल, त्यामुळे ए काय होणार त्याची वाईफ असणार आहे, पत्नी असणार आहे. क्यू ही सी ची काय तर मुलगी आहे, बघा क्यू काय आहे, क्यू ही सी ची मुलगी आहे. आर हा पीचा मुलगा आहे, बघा आर कोण आहे, या पीचा मुलगा आहे, कोण आहे तर आर. नेक्स्ट, एस आणि पी हे जोडपे आहेत, कुठं आहे एस, हा इथं पी आहे त्यामुळे याचा जोडपा म्हणजे पी ची पत्नी ती कोण येणार तर ती एस येणार आहे. टी हे एस चे वडील आहेत, टी कोण आहे तर बघा एस चे वडील, हा इथं लिहून घेतोय टी हे एस चे वडील. बघा सगळी डायग्राम झाली आपल्याला, आपल्याला काय विचारले, मामा आणि भाची यांची जोडी निवडायची आहे. मामा आणि भाची, बघा मामा आणि भाची म्हणजेच काय तर मामा, मामा म्हणजेच काय तर आईचे भाऊ असायला पाहिजेत. आपल्याला बघा काय दिलं इथं, आईचे भाऊ एस आणि आर जर आपण जर बघितलं तर बघा हे तर एस आणि आर आहे, तर हे कोण होणार तर ही तर आई होणार आहे ना, आई आणि काय तर मुलगा असणार आहे हा तर येणार नाही. पी आणि क्यू जर बघितलं आपण तर बघा हे पी
आणि इथं क्यू, क्यू कुठं आहे तर हे इथं क्यू आहे, बरोबर. बघा म्हणजे क्यू, क्यूची आई आणि आईचा भाऊ, याचा अर्थ काय तर पी आणि क्यू हे काय तर मामा आणि भाची यांची जोडी दिलेली आहे. आन्सर येणार काय तर सेकंड येणार. नेक्स्ट सिलॉलिझमचा प्रश्न होता, विधान आणि निष्कर्षाचा प्रश्न होता, अगदी सोपा होता. बघा खालील चार विधाने आणि तीन अनुमान दिलेत, चार विधान आहेत तीन अनुमान आहेत, तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायची आहे, दिलेल्या विधानानुसार तार्किकदृष्ट्या अचूक, अचूक म्हणजे काय तर बरोबर, बरोबर अनुमान कोणता आहे ते काढायचे. विधान काय दिले बघा, सर्व रस्ते बसेस आहेत, हे इथं लिहून ठेवतोय मी की रस्त्यांसाठी आरओ म्हणजे रोड लिहितोय. सर्व रस्ते हे कसे आहेत तर हे बसेस आहेत, काही बसेस काय आहेत तर कार आहेत, या काही बसपेक्षा हे काही कार आहेत, काही कार हे दिवस आहेत, काही कार हे दिवस आहेत, आणि सर्व दिवस ह्या काय तर ह्या रात्री आहेत, हे सर्व दिवस हे कसे आहेत तर हे रात्री आहेत. बघा ही डायग्राम झाली, तयार झाली. इथं आता फक्त काय तर तुम्हाला निष्कर्ष चेक करायचे, काही रात्री बसेस आहेत का, बघा हे रात्री आहेत आणि हे बसेस आहेत त्यामुळे काही रात्री बसेस नाही. काही रात्री कार आहेत का, हे रात्री आहेत आणि हे काय तर कार आहेत त्यामुळे काही रात्री कार आहेत आपल्याला म्हणता येईल की हा काय तर हा बरोबर आहे. काही दिवस बसेस आहेत का, बघा हा दिवस आहे हा बसेस आहे त्यामुळे काही दिवस बसेस नाही. आन्सर येणार काय तर फक्त दोन आहे, तो सत्य आहे. सिलॉलिझमचा प्रश्न होता, अगदी काही सेकंदातच काय तर हे सॉल्व्ह होतात, त्यामुळे सिलॉलिझम चांगली प्रॅक्टिस करा. नेक्स्ट काय तर बघा, ट्रॅक्टरचा मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे किती आहे, तर 50 सेंटीमीटर मोठा चाक आणि काय तर छोटा चाक. व्यास किती दिलेला आहे तर एकाचा आहे 50 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा आहे किती तर 35 सेंटीमीटर. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील ते काढायचे. लक्षात घ्या की ज्यावेळेस फेरा होतो तर एक फेरा म्हणजे किती, तर जेवढा चाकाचा सरकमफरन्स असतो तेवढाच काय तर त्याचा एक फेरा होत असतो. काय म्हटलंय मी की जेवढा एक त्याचा सरकमफरन्स म्हणजेच काय तर परिघ असणार तेवढाच काय तर त्याचा तेवढाच त्याचा काय तर एक फेरा होत असतो. म्हणजे याचा जर आपण सरकमफरन्स जर काढतो म्हटलं तर तो किती आहे, फॉर्म्युला असतो काय, सरकमफरन्स ऑफ सर्कल म्हणजे परिघाचा फॉर्म्युला 2πr. याचा रेडियस किती येणार, 2πr, 2πr, किंवा मग दुसरा फॉर्म्युला काय की 2r म्हणजेच काय तर पाय इंटू डी. त्यामुळे पाय इंटू डी हा आपण यूज करू कारण आपल्याला डी म्हणजे डायमीटरच दिलेला आहे, व्यास दिलेला आहे. त्यामुळे पाय इंटू डायमीटर म्हणजे किती तर 50 आणि याचा किती येणार याचा किती येणार तर पाय इंटू काय येणार तर 35 है ना. आता हा झाला याचा एक फेरा, असे किती फेरे होत आहेत तर 21 फेरे होत आहेत त्यामुळे 21 आणि एवढा टोटल डिस्टन्स असणार आहे. मग याच्याला याला किती फेरे कंप्लीट करावे लागतील त्यामुळे काय तर मी इथं सुद्धा एफ एफ म्हणजे काय तर लक्षात ठेवा की फेरे आहे, फेरे लिहिलंय है ना. नेक्स्ट पाय आणि पाय कॅन्सल करू आपण, भाग देऊ बघा की इथं 7 चा भाग दिला तर 5 येणार, इथं 7 चा भाग दिला तर 3 येईल, त्यानंतर या 5 चा भाग इथं देतोय तर इथे येणार 10. त्यामुळे फेरे हे किती येणार तर 10 गुणाकारामध्ये 3 म्हणजे किती येणार तर 30. फेरे किती येणार तर 30 येणार आहे. थर्ड ऑप्शन काय तर योग्य आहे. नेक्स्ट पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडायचे. काय म्हटले बघा, दोन व्यक्ती आहेत, एक आहे खजिना संशोधक आणि दुसरा आहे काय तर पुरातत्वज्ञ है ना. यांच्या असहमतीचे म्हणजे काय तर हे दोघांश एकमेकांसोबत काहीतरी कुठल्या तरी एका मुद्द्यावर डिबेट करतात, भांडत आहेत असं आपण म्हणू है ना. खजिना संशोधक काय म्हणतोय तर बघा की सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंवर खाजगी मालकी बेकायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे पाहता है ना, सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्ते म्हणजे जी सार्वजनिक जागा आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणी काही एखादी पुरातत्वीय वस्तू सापडली तर अशा वेळेस खाजगी मालकी असणे हे काय तर हे बेकायदेशीर आहे. म्हणजे असं कायद्याने काय तर तो असं म्हणू आपण की ते बेकायदेशीर आहे, तो गुन्हा आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव बघा आता ज्या व्यक्ती स्वतःचा खजिना शोधक म्हणताय तर त्याच्या दृष्टीने विचार करा, ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडलेल्या जहाजावरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांचा जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. काय तर बघा की जे काही जहाज बुडालेले आहेत आणि त्याच्यातून जर कोणी एखादी व्यक्ती आपला जीव घालून काय तर त्यातून एखादी सामान काढत आहे तर अशा वेळेस शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार स्वतःकडे बाळगण्याची काय तर परवानगी आहे. जुन्या कायद्यानुसार काय तर ती परवानगी आहे. या कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिलेली आहे. म्हणजे या कायद्यानुसार ऍक्च्युली काय आहे
की या कायद्यानुसार की असा जर एखादी सामान सापडत आहे तर तो जपून ठेवण्यासाठी मुभा ह्या खजिना अशा जर शोधक आहे तर त्याला काय तर अशी मुभा दिलेली आहे, त्याला ती जपून ठेवता येईल, त्याच्या स्वतःकडे ठेवता येईल किंवा त्याला खाजगी मालमत्ता म्हणून काय तर ते ठेवता येईल, खाजगी मालकी म्हणून ठेवता येईल. पण याला बघा जो पुरातत्वज्ञ आहे ते काय करतील, याला विरोध करतील. ते काय म्हणणार, म्हणणार बघा असं नाही, ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तिथे स्थिरावली आहे, त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. त्यांना फक्त धोका कोणाचा आहे, तो याला विरोध करतोय, तो फक्त खजिना शोधकांचा आहे प्रचंड नफा कमवण्यासाठी. कारण खजिना शोधक काय करतील की असे शोधून काढतील आणि कुठल्या तरी एखाद्या चांगल्या मार्केटमध्ये ते खूप जास्त किमतीला विकतील, त्यामुळे प्रचंड नफा कमवण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुबोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा काय तर नाश करतात. विकून काय करतील, तर जे पुरावे आहेत जे मिळणार आहेत, जी माहिती मिळणार आहेत आपल्याला त्या सगळ्या वस्तूंमधून, तर ती माहितीच नष्ट होणार आहेत अशातून, है ना. तर हे काय करते, याला काय तर हा अपोज करत आहे. आपल्याला काय विचारले तर बघा, पुढील संवाद काळजीपूर्वक वाचला, आपण वाचलाय त्याचा पुरावा बनून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देश करू शकणारे अनुमान पर्यायातून काहीतरी आपल्याला निवडायचं. बघा, केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही. बघा, इथं आपल्याला जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, आपल्याला या दोघांना पण, या दोघांचा पण काय म्हणून आपण जो डिबेट आहे याच्या फेवरमध्ये, त्या डिबेट त्या फेवरमध्ये आपल्याला काहीतर आपल्याला पॉईंट पुढे ठेवायचे आहेत. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा एवढा स्ट्रॉंग आपल्याला म्हणता येणार का, म्हणता येणार नाही. नेक्स्ट म्हणजे या दोघांना पण कन्सिडर करून आपल्याला काहीतरी सेंटेन्स सांगायचा आहे. सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे वा नाही. बघा, याच्याबद्दल सुद्धा आहे का, तो नाही आहे. कारण हा पॅसेज एखादी मालमत्ता ही खाजगी आहे की नाही आहे हे म्हणण्याबद्दल नाही आहे. हा फक्त पॅसेज आहे कशाबद्दल, किंवा हे दोन्ही जर मुद्दे जर कन्सिडर केले तर नेमकं आपल्याला काय लक्षात येतंय, तर हा आहे काय की जे पुरावे आहेत, है ना, जे पुरावे आहेत ते नामशेष व्हायला नाही पाहिजे, याला त्याची काही फिकर नाही आहे, पण याला काय त्याची फिकर पडते. त्यामुळे मेन मुद्दा काय, तर जे पुरावे आहेत किंवा ती जी माहिती त्याच्यातून जी मिळणार आहे एखाद्या जुन्या वस्तूंची, हे नामशेष व्हायला नाही पाहिजे, याच्याबद्दलचा काय तर आपल्याला हा पॅसेज इथं पाहायला मिळतो. तर असंच माहिती थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. बघा, जेव्हा अपघात असं जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात वा नाही, याच्याबद्दलची सुद्धा माहिती नाही आहे. हा यांनी डिस्कस केलंय, पण यांनी डिस्कस केलेलं नाही आहे धोक्यात, जीव धोक्यात घालतो किंवा नाही घालत हे नाही आहे. कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही हे म्हणण्याबाबत आहे. एक्झॅक्टली, कोणत्या दृष्टिकोनातून एखादा प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबद्दलच काय तर हा पॅसेज आहे, राईट. नेक्स्ट बघा, संजय अशोक आणि केतन यांनी काय केलंय, 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. कोण कोण आहे, संजय अशोक आणि केतन यांची गुंतवणूक 1:3:5. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी गुंतवणूक पुन्हा केली. कोणी केली, तर 4 महिन्यानंतर संजयने जेवढी गुंतवणूक आधी केली होती, जर सपोज त्यांनी एकच भाग गुंतवणूक केलाय तर तो परत गुंतवणूक केलाय. अशोक तसेच केतन यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा काय तर आता निम्मी आहे. म्हणजे 4 महिने सगळ्यांनी एवढीच गुंतवणूक केली होती, किती महिन्यांसाठी, तर 4 महिन्यांसाठी. हे झाली 4 महिन्यांची गुंतवणूक. पुढची गुंतवणूक बघा किती महिन्यांसाठी आहे, वर्षा अखेर म्हटले म्हणजे पुढची गुंतवणूक रिमेनिंग जे वर्ष महिने आहेत त्यासाठी आहे. याचा अर्थ काय, तर 8-8 महिन्यांसाठी आहे. किती, तर 8-8 महिन्यांसाठी आहे. पण 8-8 महिन्यासाठी संजयने काय केले, तर बघा पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी परत गुंतवणूक केली. म्हणजे एक भाग केला होता तर एकच भाग केला, पण यांनी काय केलं, तर निम्मे केलंय. म्हणजे यांनी 3 भाग केले असेल तर यांनी आता 1.5 भाग केलेला आहे. यांनी 5 भाग केलाय तर त्यांनी किती केलं, तर आता 2.5 भाग केलंय, राईट. सॉल्व्ह कसं करायचं असे प्रश्न, तर बघा 4 महिन्याची गुंतवणूक जर आपण काढलं तर त्यांचं किती मल्टिप्लिकेशन होतं ते करायचंय. यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती, तर 4. याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे येणार 12 आणि इथं किती येणार, तर हे 5 चौक 20. याच्यासोबत यांचा जो गुणाकार आहे, यांचा गुणाकार आपल्याला त्याच्यामध्येच काय तर ॲड करायचा आहे. म्हणजे 8 × 8 होणार, त्यानंतर 1.5 गुणाकारामध्ये 8 म्हणजे 15 × 8 = 120 म्हणजे इथं किती येणार, तर 12. आणि 2.5 गुणाकारामध्ये 8 म्हणजे हे किती येणार, तर हे 20 येतील, है ना. तर आता एवढी गुंतवणूक केलेली आहे, आधी 4 महिन्यासाठीचा जो गुणोत्तर होता तो हा आलाय, आणि त्याच्यानंतरचा जो गुणोत्तर होता तो हा आलायला. आता यांची बेरीज केली तर हे येणार 12 × 12 = 24 आणि 20 × 2 = 40, राईट. आता इथं परत कोणत्या संख्येने भाग जातोय, तर बघा 4-4 भाग जातोय. हा, वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढायचे आपल्याला. आठ आणि 4 12 इथं 4 1 वर्षाअखेर
चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी गुंतवणूक आहे तर पुन्हा अशोक आणि तसेच केतन, अशोक आणि जसेच केतन यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा किती झाली तर ती पूर्वीपेक्षा जी होती ती काय तर ती निम्मी झालेली आहे. आणि वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर, नफ्याचे प्रमाण आपल्याला काढायचे. चार चारचा भाग दिला, चार चारचा भाग दिला तर इथं किती येणार, हे येणार तीन. इथं चारचा भाग दिला तर सहा येणार आणि इथं चारचा भाग दिला तर इथं दहा येईल. इथं फक्त एक थोडासा डाऊट आहे की इथं तीन आले. एकदा फक्त चेक करून घेऊ आपण. बघा, अशोक, संजय, अशोक आणि केतन यांचं गुणोत्तर 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केलेला आहे. त्यानंतर चार महिन्यानंतर संजयने, चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती, हा हा ते बरोबर आहे, गुंतवणूक केली होती तेवढीच गुंतवणूक काय तर गुंतवणूक पुन्हा गुंतवणूक केली. त्यानंतर आहे काय तर अशोक आणि केतन यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. यांची गुंतवणूक किती केली आहे तर ही पूर्वीपेक्षा निम्मी केलेली आहे. वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण आपल्याला काढायचे. हा, गुंतवणूक जेवढी केली होती तेवढी गुंतवणूक पुन्हा केली, त्यामुळे याची जी नवीन जी गुंतवणूक होती आता गुंतवणूक किती आहे तर इथं गुंतवणूक किती आहे तर ही डबल झालेली आहे. कारण ऑलरेडी जेवढी गुंतवणूक होती ती तशीच आहे, ती गुंतवणूक कशी आहे ती तशीच आहे, फक्त आता काय तर आता जेवढी केली होती तेवढी परत केली, म्हणजे आता झाली किती तर इथं डबल झालेली आहे. इथं एक येणार नाही तर तिथं किती येणार तर ते दोन येणार, म्हणजे इथं 8 × 2 किती येणार तर हे 16 आणि इथं 16 × 4 इथं किती येणार तर हे 20 येतील. आता इथं 4चा भाग दिला तर इथं येणार किती तर 5 येईल. इथं हा एक मुद्दा लक्षात ठेवा की इथं काय केलंय, जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी गुंतवणूक पुन्हा केली, म्हणजेच काय झाली तर आता गुंतवणूक त्याची डबल झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा परमुटेशन कॉम्बिनेशनशी रिलेटेड, आणि त्यामध्ये पण कॉम्बिनेशनशी रिलेटेड हा प्रश्न विचारलाय. काय बघा, 15 पुरुष आणि 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा, किती म्हटलंय, 6 महिलांचा कमीत कमी, है ना, असे वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत, कमीत कमी म्हटलंय 6 महिलांचा समावेश असायला पाहिजे. आता कमीत कमी म्हटले 10 सदस्यीय समिती आहे, म्हणजेच काय की एकदा 6 असेल 7 असेल 8 असेल 9 असेल किंवा 10 असेल, कमीत कमीचा अर्थ हेच होतो. पण इथं महिला 7 आहे म्हणजे काय तर 8 9 10 हे काय तर हे शक्यच होणार नाही. आणि म्हणून जी एक समिती तयार होणार आहे त्या समिती कशा तयार होतील, एकतर 6 फिमेल असतील किंवा मग 7 फिमेल असतील. कितीपैकी असणार आहे तर बघा, इथं दिले की 7 पुरुष आहे आणि 15 पुरुष आहे आणि 7 महिला आहेत, याच्यामधूनच आपल्याला निवडायचे. आता जर एखादी समिती 10 जणांची आहे त्याच्यामध्ये 6 फिमेल आहेत तर मग अशा वेळेस त्यांच्यासोबत जे 4 आहेत ते काय असेल तर ते पुरुष असणार आहेत. आणि ज्यावेळेस 7 महिला आहेत तर उरलेले जे 3 आहेत हे जे 3 आहेत हे कोण असणार तर हे पुरुष असणार आहेत, मेल असणार आहेत, बरोबर. आता बस हेच निवडायचे आपल्याला, 6 जण निवडायचे आहेत पण 6 जण हे 6 फिमेल आहे तर या 7 फिमेलपैकीच निवडायचे आहेत, तर 7 पैकी 6. अँड ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी गुणाकार लिहायचा आहे. आणि मेल किती आहे तर मेल 4 निवडायचे आहेत, कितीपैकी निवडायचे आहेत तर 15 पैकी निवडायचे आहेत. तसंच फिमेल बघा, या कमिटीमध्ये 7 फिमेल निवडायचे आहेत 7 पैकीच आणि 3 पुरुष निवडायचे आहेत 15 पैकी, है ना. म्हणजे एकतर समिती अशी तयार होईल किंवा ही अशी तयार होईल किंवा म्हणतोय त्यामुळे इथे येणार ऑर, आणि ज्या ज्या ठिकाणी ऑर येते त्या ठिकाणी लिहायचे तुम्हाला प्लस, है ना. नेक्स्ट बघा, आता 7 पैकी 6 म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवा की यापैकी इथं जर एक संख्या जर कमी असेल तर नेहमी जी मोठी संख्या असते किंवा ज्यापैकी निवडायचंय ते इथं लिहायचं आहे, डायरेक्ट 7 आन्सर येणार. फक्त 15 पैकी 4 हे आता आपल्याला काढावं लागेल. 15 पैकी 4 म्हणजेच काय की 15चा फॅक्टोरियल वर येणार, खाली येणार 4चा फॅक्टोरियल, आणि 15तून 4 गेले म्हणजेच काय तर 11 फॅक्टोरियल. 11 फॅक्टोरियल जर 15 सोबत जर कॅन्सल केलं तर राहणार किती तर 12 13 14 आणि 15, आणि खाली येणार किती तर 4चा फॅक्टोरियल 1 2 3 आणि काय तर 4. तसंच या ठिकाणी काय येणार, 7 पैकी 7 म्हणजे आउट ऑफ जर निवडायचे आहे तर नेहमी लक्षात ठेवा 1 येणार, आणि 15 पैकी 3 निवडायचे आहेत म्हणजे 15 सोबत 15तून 3 गेले 12 12 कॅन्सल केलं तर राहणार किती तर 13 14 आणि काय तर 15. खाली राहणार किती तर 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 आणि 3, आणि हे सगळं गुणाकार करून त्यांची करायची आहे तुम्हाला बेरीज, राईट. आता बघा, इथं भाग जायलाच पाहिजे, पूर्ण भाग जातोच. हे 4चा भाग दिला, इथं 4 3 12 होतात, इथं कॅन्सल करतोय आणि या 2ला या 14 सोबत कॅन्सल केलं. हा सगळा गुणाकार किती येतो तर बघा की 15 7 105 होतात आणि हे 13 गुणाकारामध्ये 7 म्हणजे हे किती होणार तर हे 91, राईट. गुणाकार केलं तर 105 इथं 0 9 5 45 आणि 9 1 9 5 5 5 आणि 9
म्हणजे हा जो गुणाकार मिळाला या सगळ्यांचा हा मिळालाय 9555 एवढा गुणाकार मिळालाय. सिमिलरली इथं बघा किती येणार, 3 भाग इथं दिला तर 5 येईल आणि 2 भाग इथं दिला तर 7 येणार. म्हणजे आता राहिले काय, 13 7 91 गुणाकारामध्ये 5, म्हणजे 91 गुणाकारामध्ये 5, 5 1 5 आणि 9 5 45 म्हणजे 455 आणि 455 आणि 9555 यांची बेरीज म्हणजे आपला फायनल आन्सर असणार आहे 9555 आणि काय तर 4555 यांची बेरीज. हे 0 सॉरी इथं कॅरी 1 येणार, त्यामुळे 5 5 10 1 11 येईल. इथं 1 कॅरी येणार, 5 1 6 4 10 आजचा 1 आणि काय तर 10, म्हणजे 10010 जो सेकंड ऑप्शन आहे तो काय तर तो योग्य आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण. बघा की परत एक अनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न दिलेला आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम मध्ये, म्हणजे ही काहीतरी कुठली तरी मॅगझिन असेल किंवा कुठला तरी काहीतरी आर्टिकल वगैरे त्यामध्ये ज्यामध्ये पब्लिश होतात असं कुठलं तरी काहीतरी न्यूजपेपर वगैरे असतात, मध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोसन हे रसायन, हे ट्रायक्लोसन रसायन आहे लक्षात ठेवा, आणि यांच्या संपर्कांच्या हाडांच्या खनिज घनता तसेच हाडांचा ढिसूळपणा यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिले संशोधन आहे. म्हणजेच काय की हे रसायन आणि हाडांसोबत जो रिलेशन आहे यांचा रिलेशन पब्लिश करणारं हे पहिलंच संशोधन आहे असं म्हटलंय. साबण, टूथपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येतो आणि या पदार्थाच्या किंवा या रसायनांच्या संपर्कात आपण या सगळ्यांच्या माध्यमातून येत असतो. तरी पण तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे, फारच थोडी माहिती. बघा यांचा रिलेशन येत आहे तरी पण काय, आणि त्याचा पण वाईट परिणाम आहे ट्रायक्लोसनचा, तरी पण यांच्याबद्दलची फार कमी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यांतील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम म्हटले करण्याची क्षमता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक, बघा यांच्यामध्ये हा रिलेशन असू शकतो याच्याबद्दलचं प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून काय तर दिसलं आहे किंवा निष्पन्न झालेलं आहे असे ट्रायक्लोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी काय तर म्हटलेले आहे. बघा काय लक्षात येते इथं की याच्याबद्दलची हा जो रिलेशन आहे हाडांचं आणि ट्रायक्लोसनचं याच्याबद्दल थोडी माहिती आहे, पण प्रयोगशाळेमध्ये म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये काय तर यांच्यातून अभ्यासामधून काय तर यांचा जो रिलेशन आहे तो काय तर तो आपल्याला आता वैज्ञानिकांनी काय तर प्रूव्ह केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा वरील माहितीच्या आधारावर सर्वात उचित निष्कर्ष निवडायचे, आपल्याला सर्वात उचित म्हटलंय. ठीक आहे, बघा काय दिले आता पॅसेज जर 2-3 वेळा चांगलं जर लक्षपूर्वक वाचलं तर आपल्याला एक लक्षात येतंय की इथं आहे काय तर उपलब्ध माहिती कमी आहे आणि काय तर ह्या प्रयोगशाळेतून किंवा असा एक्सपेरिमेंटमधून काय तर आपल्याला यांचा अभ्यास आहे किंवा याच्याबद्दलची माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे ना. बघा इथं काय दिले, प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरी वरील यादीत असलेल्या उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. बघा थोडी माहिती आहे म्हणून काय बंदी घालणे हे योग्य नाही आहे, यापेक्षा जास्त योग्य हे म्हटलं असतं की वैज्ञानिकांनी काय तर हे आता प्रूव्ह करून दिले प्रयोगशाळेत आणि म्हणून बंदी घालणे हे काय तर जास्त योग्य आहे असं आपल्याला म्हणते. त्यामुळे बघा की हा एवढा योग्य नाही. मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात ट्रायक्लोसनचा वापर करण्याबाबत कोणताही प्रतिबंब उपाय करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे आणि हा वाईट परिणाम होतो हे वैज्ञानिकांनी तर दाखवले, त्यामुळे आवश्यकता आहे असं तर नक्कीच आहे, आवश्यकता नाही असं म्हणता येणार नाही. नेक्स्ट बघा, ट्रायक्लोसन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे, पूर्वी घेतलाय का, पूर्वी घेतलेला नाही आहे, हा पहिल्यांदा असा शोध लागलाय, बघा पहिले संशोधन आहे, पूर्वी घेतलेला नाही आहे, त्यामुळे हा पण सरळ आपल्याला कॅन्सल करता येईल. पण एकदा वाचून घेऊ, पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्यांच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे, हा पण योग्य कारण नाही. नेक्स्ट, ट्रायक्लोसनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक म्हणजेच काय तर प्रयोग केले हे ना, काही अभ्यासातून दाखविले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्यांचा वापर करण्यावर बंदी घालणे काय तर आवश्यक आहे, हा सगळ्यात योग्य आहे, सगळ्यात उचित काय तर निष्कर्ष आहे. नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न काय आहे की एस जवळील काही रंगीबिरंगी शिंपले आहेत यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले तिने काय तर पीला दिले, पीने काय केले, यातील म्हणजे काय, पीला जेवढे मिळाले त्यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले क्यूला दिले, क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला तिच्या आर या मित्राला दिला आणि आरला क्यू कडून किती मिळाले आहेत तर 14 मिळालेले आहेत. तर एस कडून मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या निवडायची,
आता आपण कन्सिडर करू की एस कडे मुळात किती शिंपले होते, तर एस एवढेच काहीतरी शिंपले होते, म्हणजे आपल्याला शेवटी एस ची व्हॅल्यू काढायची आहे. काय केले बघा, यातील एक तृतीयांश, म्हणजे सरळ आपण याला म्हणू की एक तृतीयांश, शिवाय 14 जादा, म्हणजे शिवाय 14 जादा आहे ना, एवढे शिंपले तिने काय तर पीला दिलेले आहेत. बघा एवढे शिंपले तिने पीला दिलेले आहेत, बरोबर. आता नेक्स्ट काय तर बघा, पीने यातील एक तृतीयांश शिवाय 11 जादा, म्हणजे याचे एक तृतीयांश आणि त्याच्यापेक्षा किती तर 11 जादा शिंपले कोणाला दिले, तर क्यूला दिलेले आहेत. आणि बघा आता क्यूने काय केले, ह्या सर्वांपैकी क्यूने यातील एक तृतीयांश शिवाय 1 जादा शिंपला, म्हणजे याच्या एक तृतीयांश शिवाय एक जादा शिंपला. कोणाला दिलं, तर आर या मित्राला दिलंय, आणि आर या मित्राला एवढे सगळे मिळाले आहेत, आणि हे एवढे सगळे म्हणजेच किती, तर ते 14 आहेत. बस आता एवढं इक्वेशन सॉल्व्ह करायचंय आणि आपल्याला एस ची व्हॅल्यू काढायची, कारण एस फक्त अननोन आहे, तेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघा सॉल्व्ह करून घेऊ. आधी तो जर सगळ्यात आतमधला जर ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला तर आपल्याला काय मिळेल, तर बघा इथं क्रॉस मल्टिप्लाय करतोय मी, इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर एस इंटू 1 एस एन आर प्लस 14 त्रिक 42, म्हणजे एस प्लस 42 भागाकारामध्ये काय तर 3 आहे ना, गुणाकारामध्ये 1/3 प्लस 11, त्यानंतर परत 1/3 + 1 राईट, एवढं येणार. नेक्स्ट आता परत आज सॉल्व्ह करायचे, तर या 3 ने इकडे गुणाकार करून घेऊ, म्हणजे एस प्लस 42/9 प्लस 11, आणि या ब्रॅकेटमध्ये काय येणार, तर आता 1/3 प्लस काय तर 1 इज इक्वल टू 14 आहे ना. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. बघा आपण काय येणार, एस प्लस, सॉरी इथं 42 आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय परत करून घेतलं तर 11/9 = 99 + 42 होणार आहे ना, 99 आणि 42 म्हणजेच किती येणार, तर बघा एस प्लस 141/9 आणि त्यानंतर 1/3 + 1 = 14 आलेत, बरोबर. नेक्स्ट आता परत या 3 ने इथं गुणाकार केलं तर किती येणार, 3 ने गुणाकार केलं तर एस प्लस 141/27 प्लस 1 = 14 आहे ना. आता परत इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे एस प्लस 141 आणि 27 + 27 141 आणि 27 किती होणार, तर ते 7 आणि 1 = 8 हे 6 आणि 1 / 27 = 14 येणार. नेक्स्ट आता पुढे काय बघा, एक खालचे थोडेसा जो डेटा आहे तो मी मिटवून घेतोय. फक्त इथं काय करायचं तुम्हाला, तेवढं फक्त कॅल्क्युलेशनच करायचं आहे ना. काय दिले, तर एस प्लस 168 है ना = 14 × 27 होणार आहे, 14 × 27, त्यामुळे एस प्लस 168 = 14 × 27 करा बघा किती येणार, 27 × 14 7 × 4 = 28 है ना, 2 × 4 = 8 आणि 1 7 × 4 = 28 7 × 4 = 8 आणि 2 किती तर 10, त्यानंतर 0 आणि हे किती तर 27, हे 8 7 आणि हे किती तर 378. आता एस इज इक्वल टू काय येणार, तर 378 आणि 168 त्या बाजूला घेऊन जावं लागेल, म्हणजे -168 किती येणार, तर हे 210 किती येणार, तर एस इज इक्वल टू 210 म्हणजेच फायनल किती असणार, तर त्यांच्याकडे किंवा एस जवळ किती होते रंगीबिरंगी शिंपले, तर ते 210 होते. नेक्स्ट काय तर बघा, ठिपक्यांच्या परस्परांना छेदणाऱ्या कर्णरेषांवरून, बघा ठिपक्यांच्या या ठिपकेची रेषा दिली आहे त्यावरून, त्यापासून तयार झालेला समभुज चौकोनाकारावरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे, म्हणजेच काय तर बघा, या सगळ्यांना घडी घालून शेवटी आपल्याला असं मिळवायचं आहे. असे डावीकडे दिलेले पारदर्शक कागदाचे पान अभ्यास आणि पर्यायातून उचित घडी निवडायचे, म्हणजे पेपर फोल्डिंगचा प्रश्न आहे, अगदी सोपी आहे, राईट. मी तुम्हाला परत सांगतो की हे सॉल्व्ह कसं करायचं, तर बघा आपण याला ही अशी डायग्राम ठेवायची, त्यामुळे हा जो त्रिकोण आहे हा असंच ठेवू, आपण हा त्रिकोण आपण असंच ठेवू आणि बाकी सगळे याच्यावर फोल्ड करून घेऊ. आता बाकी सगळं जर याच्यावर जर आपल्याला फोल्ड करायचं आहे, तर एक लक्षात ठेवा, ज्याला ॲरो आहे ना त्याचा आन्सर तुम्हाला लगेच मिळतो. सगळ्यात आधी ही रेषा इथंच येणार, त्यामुळे इथं दिलेली आहे, इथं नाही आहे, त्यामुळे हे कॅन्सल करतोय. बाकी पर्यायामध्ये आहे, बाकी पर्यायामध्ये, हां परत याच्यामध्ये बघा, ही जी उभी रेषा आहे ही अशीच राहणार, याच्यामध्ये तिरपी झाली आहे, हा सुद्धा काहीतर कॅन्सल केलेला आहे. आता अशी कोणती डायग्राम आहे, अशी कोणती डायग्राम आहे ज्याच्यावरून काय तर तुम्हाला ते इझिली लवकर आन्सर काढता येईल. कोणते दोनच पर्याय राहिलेले आहेत आपले, है ना, पर्याय किती राहिलेत, तर फक्त दोनच राहिलेले आहेत. आता बघा इथं एक सोपं सांगतो मी तुम्हाला, परत पेपर फोल्डिंगचा प्रश्न आला, ज्याला डायरेक्शन आहे तिथून आन्सर लगेच मिळतो. हा जो भाग आहे हा याच्यावर फोल्ड होईल, त्यामुळे हा जो ॲरो आहे याचं जर तोंड या बाजूला आहे, तर तो या बाजूला येणार आहे,
तो कोणत्या बाजूला येईल, तर तो या बाजूला येईल, आणि असं कोणतं आहे तर याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये उलटं दिलेलं आहे, त्यामुळे आन्सर काय येणार तर तिसरा येईल. बघा हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, एलिमिनेशनच मेथड यूज करायचे, एक 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 काढायचे है ना, आणि त्याच्यातही ज्याला ॲरो आहे ते सॉल्व्ह करा, ते लगेच तुम्हाला काय तर आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण सगळे जे 2020 चे 25 प्रश्न सीसॅट या पेपरमधले 25 प्रश्न काय तर आपण कव्हर केलेले आहेत. तर राज्यसेवा साठी आकार फाउंडेशनद्वारे नवीन बॅच 24 चालू होणार आहे, जी ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आहे, 22 तारखेपासून आहे. ठीक आहे, प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे, प्रत्येकासाठी एक सेपरेट फॅकल्टी आहे, ज्यामध्ये GS1 आणि GS2 असे सगळं कव्हर होणार आहे. म्हणजे GS1 म्हणजे जनरल स्टडीज आणि GS2 म्हणजे काय तर सीसॅट, हे सगळं कव्हर होणार आहे. एक लक्षात घ्या की ही बॅच कशी आहे, प्री फोकस बॅच आहे, पूर्ण प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन कॉन्सेप्ट आहेत, त्यान करंट अफेअर्स आहेत, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे, असं सगळं कव्हर केले जाणार आहे. माध्यम लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्लिश आहे. तुम्हाला बॅचबद्दलची कोणतीही माहिती हवी असेल तर बोर्डवर नंबर दिसत असेल त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते मिळवता येईल. त्यासोबतच राज्यसेवेसाठी टेस्ट सिरीजसुद्धा चालू झालेली आहे. सुरुवातीला काही टॉपिक वाईज सॉरी सब्जेक्ट वाईज काय तर पेपर्स आहेत, आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्क्लुडिंग करंट अफेअर्ससुद्धा काय तर पेपर होणार आहेत. यासोबतच सिमिलरली जसं ही राज्यसेवेची बॅच आहे, त्याच पद्धतीने जी ग्रुप बी आणि ग्रुप सी जी कंबाईंड एक्झाम होते, म्हणजे ज्यामध्ये पद कोणते असतात, PSI, STI, SO, SR, STA या सगळ्या एक्झामसाठी, या पदांसाठी जी एक्झाम होते आता, त्यासाठीसुद्धा एक डेडिकेटेड प्री फोकस बॅच ही आकार फाउंडेशनद्वारे लॉन्च केलेली आहे. सिमिलर बॅच आहे ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन कॉन्सेप्ट करंट अफेअर्स एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मराठी इंग्लिश मिडियममध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आणि त्यासाठीसुद्धा जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर टेस्ट सिरीजसुद्धा काय तर आकार फाउंडेशनद्वारे प्रोव्हाइड केली जात आहे. या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या पण एक्झाम्स होतात, म्हणजे ज्या MPSCद्वारे घेतल्या जातात, जसं फॉर एक्झाम्पल एक रिसेंटली ॲड आलेली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाची, त्यासाठीसुद्धा आकार फाउंडेशनद्वारे बॅच घेतली जात असते. त्यामुळे MPSC रिलेटेड कोणतीही एक्झाम असेल, कोणताही सिलेबस असेल, काही इन्क्वायरी असेल, काही डाऊट असेल, तरी पण तुम्हाला बोर्डवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल, किंवा एक्स्ट्रा माहितीसाठी akarfoundation.org यावरसुद्धा तुम्हाला चेक करता येईल, माहिती मिळेल. आणि असेच नोट्स जर हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे आकार UPSC MPSC, त्यावरसुद्धा काही तर माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.